माय मराठी माय बोलीचं महा चॅनल मोडोनिया नाना मते देती सिद्धांत सौरशो निळामणी आयशे संत कृपावंत सुखसिंधू येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही विठाला निळोबा महाराज या अभंगामध्ये मार्ग धावून गेले आधी दयानिधी संतते येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही. या जगामध्ये जे संत महात्मे आहेत निळोबा महाराज म्हणजे पूर्ण संत महात्मे पूर्वी वैकुंठामध्ये राहत होते. वैकुंठातून पुन्हा पृथ्वीवर जन्मले अवतीर्ण झाले आणि बरेच दिवस संत महात्मे पृथ्वीवर इकडं तिकडं फिरले आणि शेवटी ते निजधामाला वैकुंठाला निघून गेले. होते वैकुंठातलेच आले होते पृथ्वीवर आणि गेले पुन्हा ते वैकुंठाला बस. पण महाराज म्हणले गेले वैकुंठाला पण जात असताना गपचूप गेले नाहीत म्हणले. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संतते जात असताना जितक्या आपण मनुष्य जन्मात आलो तेवढ्या प्रत्येकाला एक महत्त्वाचे मार्ग सांगून गेलेले आहेत. काही महत्त्वाचे रस्ते सांगून गेलेले आहेत. काही महत्त्वाची माहिती सांगून गेलेली आहेत. तिने दाखविलेले रस्ते तिने दाखविलेले मार्ग एवढे मनुष्य जन्माच्या कल्याणाचे आहेत. तर येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही. लोक जर संतांना दाखविलेल्या मार्गाप्रमाणे जर चालले संतांनी सांगून गेलेल्या मार्गाप्रमाणे जर वागले तर न पडे गुंता कोटे काही. कुणाच्या जन्मामध्ये कधीच अडचण येणार नाही. कसलं संकट येणार नाही. कुठंच खाली बघायची पाळी पडणार नाही. कुठंच बेचैनी वाढणार नाही. मनस्थिती चलबिचल होणार नाही. उदास लागणार नाही. रुखरुख लागणार नाही. सगळं जीवन उगं फ्रेश उगं आनंदी जीवन तुम्हाला जगता येईल. आज आपण सुखी का नाहीत. आपल्या जन्माची अशी आदळापट का होते. समाधान काय नाही. मनस्थिती बिघडली का. बेचैनी का वाढली. मनुष्य जन्माचं कशापासून चांगलं होतं आहे ह्याचा एकालाही रस्ता सापडलेला नाही. बस आता प्रत्येक माणूस आपापल्या मनाचा शहाणा झाला. संताच्या म्हणण्यावरून संताच्या सांगण्यावर कोणी चालायलाच तयार नाही. बस कोणी एखादा सांगाय गेलं की आम्हाला सगळं कळते रग आपला आपला धांदा भाग म्हणणार. बस खुद मी तो अक्कल नाही. संतोंको मानता बी नाही. क्या करणार बोलू. बस सावताला बी अक्कल नाही आणि शहाण्यानं सांगितलं तर मानायला तयार नाही. बस कारण मोडोनी आ नाना मते देती सिद्धांत सौरशू. संत महात्म्याने एवढी योजना केली आणि संत महात्म्याने एवढी तयारी केली. जेवढे जगामध्ये मार्ग होते लोकांचं वाटोळं करणारे सगळे मार्ग त्यांनी दपटून टाकून दिले. बस ह्याच्यापासून लोकांचं चांगलं होत नाही द्या बघ फेकून ये. याच्यापासून लोकांचं वाटवलं तर त्या फेकून. जसं एखादी बाई दळण कराय बसल्यानंतर खडे भुसकट बाजूला काढून निक्क दळण करते ना तसं मोडून या नाना मते देती सिद्धांत सौरशू. एवढं आता बाकी त्याकडे बघू नका. अशा मार्गानं तुम्ही चला असे संत सांगून गेले. म्हणून निळामणी आयशे संत कृपावंत सुखसिंधू. संत महात्मे एवढे मायाळू आहेत एवढे दयाळू आहेत. माय जशी लेकरासाठी काही लावून ठेवते वस्तू आणि लेकराला गरज पडेल तेव्हा देऊन त्या लेकराची हौस पूर्ण करते तसं संत महात्म्याने महत्त्वाचे मार्ग जमा केले. आता काय आम्ही वैकुंठाला चालो पण हो का ह्याच्यापासून तुमचं चांगलं होतं आहे म्हणून सांगून गेले. बस म्हणून येण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काही. मग तेनं सांगितलेल्या मार्गानं जर तुम्ही चाललो तर तुमच्या जन्मातल्या कोणत्या समस्या राहणार नाहीत. सगळं जीवन सुखामय होऊन जाणार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
कीर्तन ऐकणारे लोक मनात विचार करतील, महाराज संत जाताना जे मार्ग सांगून गेले, तुम्ही मनुष्य जन्माच्या हिताचे कल्याणाचे चांगले होण्याचे मार्ग आहेत म्हणतात, असे नक्की किती मार्ग सांगितलेत बरं ते ना, असा काही आकडा सांगता येईल का एवढे आपल्यासाठी मार्ग सांगितले म्हणून? इतके संत महात्म्याने मार्ग दाखविलेले आहेत, नक्की त्याचा आकडा सांगता येत नाही बस. आणि खास खरं म्हणजे संतांना आपल्यासाठी मार्ग दावून गेलेले मार्ग एका कीर्तनामध्ये सांगायला सुद्धा संपणार नाहीत, बघा इतके मार्ग आहेत बस. मग आता कसं करावं? 2 तासाच्या टायमात बसतील तेवढे सांगावं आपण सगळे, होईच नाही गेले असं आपण तर काय करावं बस. कारण आता 2 तासाच्या टायमामध्ये काय सांगून गेले संत, कोणते कोणते मार्ग दावून गेलेले आहेत, आता 2 तासाच्या टायमात बसतील ते मी आता तुमच्यापुढे सांगतो बस. आता 10 हो 15 हो 20 हो 25 हो 50 हो, आता सांगण्याच्या ओघामध्ये किती येईल ते मलाही सांगता येत नाही. तर आता ते कोणते कोणते संत महात्म्यांनी मार्ग सांगितलेत, आता एका मार्गाचा आपण विचार करू. नंबर 1 मार्ग संतांनी सांगितला जात असताना, जेवढे आपण मनुष्य जन्मात आलो, मग आता गडी असो, बाई असो, लहान असो, मोठा असो, शिकलेला असो की अडाणी असो, प्रत्येक माणसाला 1 मार्ग संतांनी सांगितला, करा रे बापा बापो, तुम्हाला सगळ्याला आमची कळकळीची विनंती आहे, करा रे बापानो साधन हारीचे जनी करणीचे करू नका, तुम्ही जन्मभर हारीचे साधन करा, म्हणजे देवदेव करा, देवाचं भजन कीर्तन पोती पुराण जप जापे आरती अनुष्ठान आराधना जेवढे जेवढे देवाचे साधन आहे तेवढे पद्धतशीर करा साधन, म्हणजे जन करणीचे करू नका, कसले बी खराब धंदे करून आयुष्याचं वाटवू करू नका, तुम्ही हरीचे साधन करा, म्हणजे का जेने नये हे जन्म यमाची यातना आयुष्या साधना करा काही, कारण तुमचं आयुष्य संपलं तुम्ही मरण पावल्यानंतर तुम्हाला गेल्यानंतर यमाच्या दरबारमध्ये फार मोठी अडचण येणार आणि फार तुमच्या मग मोठं संकट लागणार आहे बस. आज यमाच्या दरबारामध्ये 10-12 दिवस आपल्याला गेल्या गेल्या कस्टडी काढावे लागणार, कारण गेल्या गेल्या यम आपल्याला विचारणार, असं समोर उभा करणार, आपल्या जीवाला विचारणार, वय रे तू 60-70 वर्ष मनुष्य शरीर नेऊन वापरलास, काय काय कामं केलंस बघू बघा, श्रावण महिन्यात कुठं होतास, धोंड्याच्या महिन्यात कुठं होतास, सांच्या पारी कुठं राहत होतास, लय उशिरा घरला येत होतास म्हणा, बघू बघ तुझ्या कुटाने काय काय ते बस. आता काय काय जन्मात भानगडी आहेत की किती कुटाणी आहेत की किती लपडे आहेत की कुणाकुणाच्या कोऱ्या कागदावर कशा कशाच्या सह्या घेतल्यात की कुणाकुणाचे धुरे ढकलू ढकलू राहणं अलीकडे काढू काढू घेतले की आता एक गोंधळ आहे काय जन्मामध्ये बस. तू असले धंदे करून जन्माचं वाटून का केलास ह्याच्यावर आता तुला 10-12 दिवस कस्टडी काढावे लागणार बस. आता काय काय करते उगं त्याचे नावं सांगतो तुम्हाला, 28 प्रकारचे आवाज घुमाला आहे जास्त, आवाज सोडू नका जास्त, 28 प्रकारच्या नरकामध्ये ते बुडवणार, उकळी आलेल्या पाकामध्ये, तप्तभूमी तापलेल्या भूमीवर टाकून देणार, अग्निस्तंभ तापलेल्या खांबाला भेटायला लावणार, वैतरणी एक मोठी नदी आहे त्याच्यामध्ये साप विंचू सोडलेली त्याच्यामध्ये टाकून देणार,
आणि उरलेल्या टायमामध्ये कस्टडी काढणार, असं 10-12 दिवस त्या यमाच्या दरबारात आतोनात तुम्हाला झडती द्यावी लागणार. आणि शेवटी तू मनुष्य जन्म वापरण्याच्या लायकीचा नाहीस. तुमची 13वी झाली की 14व्या शेची तुम्हाला 84 लाख जन्माची सजा देऊन टाकणार. बस हे कुत्रे मांजर गैरेज भोवतालचे ती दिसलेत का नाही, अशा 84 लाख जाते त्याच्यामध्ये टाकून देणार. बस तर बाप हो, तुम्ही जर जन्मभर जर देवदेव केला हो, तुम्ही जर हरीचे साधनं केला हो, भजन पूजा आरती हे जर केला हो, तर जेने नये हे जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही, तुम्हाला गेल्या गेल्या स्वर्गा जागा मिळेल. तुम्ही हरिनाम घेतलेलं आहे ना हो, माझ्या शिडीनं वर जा म्हणणार, आराम करा. बस तुमची 13वी झाली की 14व्या दिवशी तुम्हाला मनुष्य जन्माची प्राप्ती होणार. बस त्याच्याकरताना तुम्ही सगळ्या लोकांना देवदेव करा, हरीचे साधनं करा, यापासून पुढे तुम्हाला लाभ आहे. मार्ग दावून गे त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं. देवदेव केल्यापासून, हरिनाम घेतल्यापासून, तुम्ही अन्नदान सत्कार्य केल्यापासून तुमची यमपुरी 84 कॅन्सल होऊन स्वर्गात जाणार, पुन्हा जन्माला मिळत. अस त्याच्यानंतर पुढचा दुसरा मार्ग सांगितला. पण हेच देवदेव देवाचे साधनं करताना थोडं पद्धतशीर करा म्हणजे थोडं पद्धतशीर. आता देवदेव भरपूर चाललंय, हरिनाम जोरात चाललंय, पण ह्याच्यामध्ये थोडा फॉल्ट आहे आणखी. असं जर तुम्हाला देवदेव जर करू दिलं, असे जर सप्ते करू दिले, तर तुमची यमपुरी 84 चुकणार नाही. हरिनाम चालय, पण हे थोडं पद्धतशीर करा, थोडं पद्धतशीर. कोणती गोष्ट करण्याला महत्त्व नाही, पद्धतीला महत्त्व आहे. झालं की नाही, पद्धतीनं करा, पद्धतीनं. बस आता कशात बी पद्धतच आहे की हो. आता बोलताना माणूस म्हणतोय, ही काही सोयऱ्याची येण्याची पद्धत आहे का, ही काही बसण्याची पद्धत आहे का, प्रत्येक गोष्टीला आपण पद्धत वापरायला का नाही, ही काही जेवण्याची पद्धत आहे का, पोट तर कसंही भरते हो, म्हणजे का उभा टाकूनच जेवतेत का, म्हणालो पद्धत आहे त्याची सुद्धा. मांडी घालणे, ताट वाढणे, देवाचं नाव घेऊन पाणी पिऊन घासा घासाला देवाचं नाव घेऊन जेवण्याची समाप्ती करणं पद्धत आहे. नाही पोट भरलं म्हणजे झालं, मग चलत चलत जेवण्याची पद्धत आहे का. काही काही लोक म्हणतात ना, ही काही बोलण्याची पद्धत आहे का. प्रत्येक गोष्टीमध्ये संसारामध्ये पद्धतीला पद्धत म्हणजे रीतिरिवाज. आता कोणत्यामध्ये पद्धत आहेच का नाही. आता बघा, पोरीला मुलगा पटला, मुलाला मुलगी पटली, दोघं बोलू लागले, हसू लागले, खेळू लागले, संघ फिरू लागले, नवरा बायको झाले का. मग ते नवरा बायको करण्याची पद्धत आहे का नाही. त्या दोघाला हळद लावायची, 2-4 दिवस तसं सडू द्यायचं हळद लावून, मग माणसं सगळे जमा करायचे, जमा करून एकजुटीनं आपलं सप सप एकानं काही तर म्हणायचं आणि दुसऱ्यानं ही बाल हुबाल आणायचं. मग सगळ्या लोकांच्या मेळ्यामध्ये आलेली जीव खाऊ घालणं, आणि मग ते काय आता पद्धतच आहे की ते सगळे करायची. 8-15 दिवस देवदेव कोण आले आणि ठेवू का, आत्ता झाले बघा हे नवरा बायको करण्याची पद्धत आहे. आम्हाला काय आम्ही एकमेकाला पटलो तसं नसतं, ते पद्धतीनंच व्हावं लागतं सगळ्या गोष्टीपासून. तसं देवदेवसुद्धा पद्धतीनंच व्हायला पाहिजे. बस कशात बी पद्धत आहे, बोलण्यासुद्धा पद्धत आहे. काही काही लोक म्हणतात खरं असल्यास न बोलायला का, खरं बी असलं तरी पद्धतीनंच बोलावं लागते हो. आता दोघं नवरा बायको असे बसले होते, पोराला इकडून विचारलं हे गडी कोण आहे, त्यानं म्हणे पाहिजे माझे वडील आहेत, पद्धतीनं पिताजी आहेत, किंवा एखाद्या टायमाला माझा बाप आहे, मला जमलं की
हे गडी कोण आहे म्हणला, मायचा नवरा आहे म्हणलं त्यांना. नाही नव का मायचा नवरा, हा आहे की पण अशी बोलण्याची पद्धत आहे का म्हणाल की. ही बाई कोण आहे म्हणलं, आमच्या बापाची बायको आहे म्हणलं. आहे रे बाबा कंबुल आहे आमचं, पण असं बोलण्याची पद्धत आहे का. आता कोण्या बाईला नवऱ्याचं नाव आहात का म्हणलं, काय गच्ची उभा टाकून नावानंच हाक मारून बोलून घ्यावं का म्हणा. व्यवहारामध्ये कुठेही पद्धत आहे, तसं देवदेव करण्यामध्ये सुद्धा पद्धत आहे. संतांनी सांगितलं देवदेव केल्यापासून 84 चुकून जन्म मिळेल, यमपुरी चुकून स्वर्ग मिळेल, पण हेच हरिनाम थोडं पद्धतीनं करा म्हणलेलं. कशी पद्धत आहे त्या करण्याची, ती पद्धत सांगितली दुसऱ्या मार्गामध्ये. देह शुद्ध करो ने भजानी वजावे, शुद्ध करून भजनी भजावे, इतराचे नाटवावे गुण दोष. हरिनाम घ्या पण कशा पद्धतीनं घ्या, देह शुद्ध करून तुम्ही तुमचा देह शुद्ध ठेवूनच देवाची भक्ती करा म्हणजे बस. शुद्ध देहानं जर हरिनाम घेतलं तर 84 कटते नियमपुरी कटते. म्हणजे शुद्ध देह म्हणजे कसा, या देहाला दारूचं व्यसन नको आहे, या देहानं मांस खाणं नको आहे, गांजा म्हणणं नको आहे. म्हणजे घाण घाण खाऊन तुम्ही देवदेव केलं तर ते देवदेव रुजू होत नाही आणि त्याच्यापासून यमपुरीन 84 चुकत नाही बस. कारण तिलबर मछली खाए और कुटी घेऊ दिया दान, काशी तिरत करे तो भी नरक निदान बस. कुटी म्हणजे खांड्यांशी जरी गव्हाच्या पंक्ती केल्या आणि तिलबर जर मांस खाल्लं, थेंबर जरी दारू पिली, काशीला जाऊन जरी मेला नरकाला जाणार बस. तिलबर मछली खाए और कुटी, आपण खंडीबर म्हणतो, कुटी घेऊ दिया दान, गव्हाच्या पंक्ती केल्या, काशी तिरत करी तू बी नरक निदान बस. कारण दारूचं मांसाचं गांजाचं घाण खाण्याचं हरिनामाचं लय वांद आहे बस. म्हणून थोडं पद्धतीनं करा, शुद्ध शाकाहारी निर्विशी राहून देवदेव करा बस. काही काही लोक म्हणतात महाराज देवाच्या नावाला काय हो, दारू पिली काही बी केलं कसं जरी केलं, देवाच्या नावाचं काही नसतं. तुम्ही किती जरी भक्ती केली आणि ती दारू जरी पिली तर त्या दारूपासून तुम्हाला केलेल्या हरिनामाचा काहीच फायदा होणार नाही बस. एका माणसानं 4 धाम यात्रा केलं, ह्या महिनाभर टूरला फिरलं, 4 धाम, सप्तपुऱ्या, 12 ज्योतिर्लिंग आहे, 8 विनायक, 3.5 शक्तीपीठ भरपूर केलं, जिथं जाऊ तिथं अभिषेक महापूजा. महिनाभर चलून आलं गावात, आल्यानंतर म्हणला एक मला मोठा सप्ताह करायचा आहे म्हणले, अन्नदान एवढी यात्रा केली म्हणले बस. भारी भारी महाराज बी आणले, 7 दिवस गाव जेवण, आजचं जेवण उद्या नाही, वेगवेगळे आयटम केले. जे आलेले ते म्हणायचे ह्याचं एवढं अनुदान आहे, ह्याचा एवढा सप्ताह आहे, जे ते फुलाचे हार घालवलं बस. शेवटच्या दिवशी काल्याला 25,000 लोकांचं अन्नदान निष्ठाने केलं, जवळजवळ 50 लाख रुपये खर्च केला सप्ताहाला. आशा गजर होऊ लागला 7 दिवस. शेवटला काल्याचं कीर्तन झालं, मस्त पंगत झाली, खुश झाला, झाला आता सप्ताह झाला म्हणले. भांडे पिंडे घासून ठेप्याला नेऊन ठेवले, झाला हरिनाम सप्ताह म्हणलं की दिवस मावता धाब्यावर जाऊन मरणाची दारू पिऊन गावामध्ये नाचत आलं बस. ह्यानं महिनाभर फिरल्यालं, 8 दिवस केल्यालं, पुणे जे वरी गेलं तर ते झरा रा खाली आलं, ते न्यूटलच होऊन गेलं, काही त्याच्यापासून राहिलं. तिलबर मछली खाए और कोटी घेऊ द्या दान, काशी तिरत, काशीला बी गेलं तर अभिषेक केलं तर काशी तिरत करी तू बी नरक निदान बस. मला काही काही लोक म्हणतात महाराज देवाच्या नावाला काय हो, आम्ही काही का खायनाव, काही का पेन, आम्ही कसे करायनाव, देव
देवाच्या नावाला कुठं काय म्हणालो मी, पण तुमचा देह जर गदळ असेल आणि तुम्ही देवाचं जर नाव घेत असेल तर तुमचं गदळ शरीरानं घेतलेलं नाव देवाला भावत आहे का म्हणालो. देवाच्या नावामध्ये दोष नाही, पण करणाऱ्याचा बी काही असर असेलच की त्याच्यावर. तू जर असला असलास आणि देवाचं नाव, आता मला सांगा स्वयंपाक चांगला जरी केला असला गदळबाईनं केलास तुम्हाला खा वाटतं का सांगा बरं. कारण देवाला सुद्धा ह्या पिदाड्या खादाड्या लोकांना जर देवदेव केलं का नाही, देवाला मळमळ करते उंचळते ते. त्याला खपत नाही ते. बस ते कसं होतंय ते तुम्हाला कळण्यासाठी एक गोष्ट सांगतो, कसं होतंय देवाला बी उंचळल्याहून. एका माणसानं पोरीची सोयरी झाली म्हणून गावातले 200 लोक जेवणासाठी बोलवली. असे बैठकीत बसले होते, स्वयंपाक पाठीमागं चालू होता, असा पडदा लावला होता. स्वयंपाक्या एवढा स्वयंपाकाला भारी होतं, साधे बी तांदूळ आणले तर सुगंध कसा आणा होईल त्याचे त्याला अभ्यास होता. बस मस्त कसलाही स्वयंपाक करायचा झाला हलक्या सामानाला भारी रंग आणत होतं बस. पण त्याला रक्तपिती होती, रक्तपिती महारोग. हा स्वयंपाक केलं, अशी पंगत बसली, पत्रावळी टाकली, भात आणून टाकलं घमघम सुगंध याचा. बस जेवणार लोक म्हणजे खास भात हा, अरे करणारा माणूस किती हुशार आहे, तांदूळ साधेच आहेत पण केलंय कसं. पुऱ्या वाढल्या की पुऱ्याचा सुगंध, वरण वाढलं की सुगंध, ताट त्या पत्रावळीवर आणून वाढलं की सुगंध याचा की लोक डावचं. ह्याला म्हणावं स्वयंपाक, खास स्वयंपाक आहे. कोणी म्हणायचं तांदूळ भारी आहे तर कोणी म्हणायचं आचारी भारी आहे. बस पूर्ण वाढ झाली दोन दोन पत्रावळीवर. बस जेव्हा त्या स्वयंपाकाला नवाजू लागले, जेव्हा ते आटमतो लोक बघू बघू खुश झाले, जेव्हा ह्याचा गलगा उठला, आता जेवाव म्हणता मग आता ह्यानं मध्ये थांबाव का. ह्या जेवाय बसलेल्या लोकांची चर्चा ऐकले आणि मनातल्या मनात म्हणाले एवढे लोक जो आपल्या स्वयंपाकाला नवाजालेत, तू उद्या लग्न कार्य असतात लोकांचे, ह्या लोकाला आपली ओळख देणं महत्त्वाचंच आहे म्हणलं. जेवायला बाक घास घ्यावा म्हणताच पडदा सारलं आणि पुढे येऊन उभा टाकलं. जेवल्या जेवाय बसलेल्या सर्व मंडळीला मी आचार्य आवर्जून बोलतो की गडे हो, तुम्हाला कधी काम पडलं तर मला बोलून घ्या, मी स्वयंपाकाच्या बाबतीमध्ये फार हुशार आहे म्हणले. मी काही फारसा तेवढा खर्च येऊ देत नसतो. तू म्हणचाल की तुला माणसाची जास्त गरज आहे, त्याचा मी माणसं फिंसं वापरत नसतो म्हणले. हे पुऱ्याचं जे पीठ आहे ना, मी माझ्या हातानं चुरलेलं आहे म्हणलं, माणसं बघितले नाहीत कोणी असं बोलतो लागले. ते पुहानं भरलेले नासून गेलेले सगळी बोटं. बस लोक म्हणले स्वयंपाक बरं आहे पण ह्यानं जर केला असला पण आपल्या घराकडेच गेलेलं बरं, ह्याचा काही मेळ लागला. आणि सोयरे हो, तुम्हाला वाटेल की भांडे बी जास्त लागते, मी भांडेसुद्धा जास्त लागू देत नाहीत म्हणलं. ह्या पुऱ्या माझ्या मांडीवर लाटल्यात म्हणला ह्यानं. लोक म्हणले उठायचं करा रे, इथं मेळ लागणार सगळेच उठून. दृष्टांत संपला. काही कळालं का सांगण्यावरून तुम्हाला? अरे स्वयंपाक जरी चांगला असला तर करणाऱ्यानं जर गदळ असलं तर भावत आहे का तुम्हाला सांगा. तसं देवाचं नाव भारी आहे रं, पण तुझं दारू पित असलास, मांस खात असलास तर तुझं केलेलं. आता विचार करा, पाण्याच्या टाकीहून पाईपलाईन तुम्ही घरला आणली, येता येता पाईपातून पाणी एकच आलं, त्याची तुटी नहाणीमध्ये सोडली, तीच तुटी संडासमध्ये सोडली, तीच तुटी स्वयंपाकघरात सोडली, तीच तुटी पुढे भांड्याच्या ह्याच्यामध्ये, एकच पाणी आलं आहे की इथून तिथून. तहान लागल्यास तुम्ही संडासच्या तुटीला जाऊन पेताव का? पाण्यात काही बदल आहे का? पण ती भावत नाही, भावत नाही. तसं देवालासुद्धा भावत नाही. तुमच्या मनात कुणीही भजन केलं तर जमतं आहे का? शुद्ध असलं तर. आता काही काही लोकांच्या तोंडामध्ये असला तांबाखूचा भकमा, बोध बजून बदी हनु मायला हनुमान शिवारानं पळून जायचं असल्या घाण तोंडानं तुझ्या म्हणालो विठाला विठाला. तंबाखूची ह्या वाईट खाण्याची तुमचं तुम्हाला काय वाटतंय, पण वाजगान वाटते बघा. बस अशा खऱ्या माणसानं तंबाखू तोंडात घेऊन बोलत राहावं कसं करते होते तोंड, ते जवळच्या माणसाला कसं होते. मला तंबाखू माणूस खाऊ लागलं की उंचळ्या होते मला सुद्धा नुसतं घाण, त्यांनी थुकले असतं कणी कलकलच करते बघा. आता कवाय तुम्ही जा, ज्याच्या घरी कोंबडे इथं त्याच्या घरी कव्वा बी वाजगान येणार तुम्हाला. ज्या घरी तंबाखू खातेत
त्याच्या घरी कवय वाजगाने येणार बस. त्या कोंबड्याला बी अक्कल नाही, फरशी करणार, पळण करणार, इळान मार, पिळी पिळ्या हागतच राहते इळान मार, नुसतं वाज घालते घर बस. त्या तंबाखू खाणाऱ्याला बी अक्कल नाही, सदा तंबाखू खाऊन पिची पिची थुकतच राहते. म्हणून मी रोज कीर्तनामध्ये सांगत असतो बघा, तंबाखू खाणाराचं तोंड आणि कोंबड्याची गांड सारखं. लोक मला म्हणतात महाराज एवढी खोली रुंदी सांगायला होतो, मग दारू पिणाऱ्या मांस खाणाऱ्या माणसानं देवदेव करूच नाही का? मी तसं कशाला म्हणू, पण उतार येईना म्हणून सांगालो, उतार येईना म्हणून. बरं मी काही पोटात काळं धरून सांगालो का? हे सांगण्यापासून मी काही गलत करालो का? वा तुम्ही जे करायला होते असं केल्यापासून तुम्हाला काही प्राप्ती नाही. आता विचार करा, एखादं माणूस जर बी घेऊन पेरायला निघालं, वाटत त्या माणसानं सांगितले कशाला पेरालास का, कुजून गेलेलं आहे, उगवत नाही, चुकलं का सांगणार याचं? हा का त्यानं काही गलत केलं? मार्गदर्शन केलं, उगं खर्च करू नको, हे उगवत नाही. तसं मी तुम्हाला काही वाईट सांगालो का? बाबा तुम्ही दारू पिऊन मांस खाऊन तंबाखू करून घाण घाण खाऊन देव देव कर चालतं, तुम्हाला ते मान्य होत नाही. करायला काही माझं प्रतिबंध तुम्हाला नाही, पण तुम्हाला त्याचा उपयोग काही होत नाही. असे काही मला म्हणतात असं जर तुम्ही कीर्तना सांगायला सुरू केलं तर मग पिदाडे खादाडे पट्टी बी देत नाहीत आणि सप्ते बी होत नाहीत, मोडून बी गेले तर त्याचा मला घोर नाही. पण कुणाला बी धोका होऊ नये, कारण ह्याची जिम्मेदारी आमच्यावर सुद्धा असते हो. असं नाही सांगितलं आणि गुंडाळून जर ठुलं का नाही, आमच्यावर सुद्धा केस होती अवधे, आम्हाला सुद्धा मध्ये जावं लागते. कारण कसं होतं आहे, आता यमाच्या दरबारामध्ये तुम्हाला विचारपूस करणार त्यांना, तुम्ही देवाची भक्ती केली नसल्यामुळे तुम्हाला आता यमपुरी जाऊन 84 जावे लागेल. त्यावेळेस तुम्ही म्हणा तसं कसं आहे का, पंगत केली होती आम्ही सप्त्यामध्ये, भजन केलं होतं आम्ही, देवदेव केले, कीर्तनं बी सोडली नाहीत, काही नाही सांगणार तुम्ही. त्यावेळेस हे विचारणार तुम्ही दारू पेत होते तेवढं मत्तर होता, मांस खात होते तेवढं, मग ते दारू पिऊन मांस खाऊन केलेलं देवदेव आमच्या रजिस्टरला नोंद नसती, ते खारीस होऊन गेलं बस. असं ज्यावेळेस त्यानं म्हणेल त्या टायमाला तुम्ही काय म्हणताल, मग हे शहाणा महाराज आमच्या भागात फिरत होता, ह्यानं आम्हाला असं सांगू नव्हतं का? दमकून पोलीस माझ्या मागं लागतात, त्याला पकडून आणा. त्यानं इकडल्या लोकाला असं सुधरून का सांगितलं नाही, मला पेशा करावं लागतात, कोण त्या कुटाण्यात करावं, मी सांगून मोकळा झालो, तुमचं तुम्ही बघून घ्या. पण एक मात्र निश्चित आहे, घाण तोंडानं किती देवदेव जरी केलं तर महाराज म्हणले भजन ते वंग भजन ते अशा पद्धतीनं करा, येण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही, शुद्ध शाकाहारी निर्विष्णी राहून तुम्ही गळ्यात माळ घालून जो भक्ती जर केली ह्या मार्गानं चालला होतात, कोण तुम्हाला कुठं खाली बघायची पाळी येणार? अशा पद्धतीने मार्ग दावून गेले आधी. चला त्याच्या पुढे काय सांगितलं आणखी संतांनी, त्याच्या पुढचा तिसरा मार्ग. संत महात्म्यांनी सांगितलं भक्ती तर करा, पद्धतशीर करा. कोणी म्हणते झालं का एवढं संतांनी सांगितलं? अरे एवढ्या जीवनाची समाप्ती होत नसते,
आणखी तुम्हाला जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टीची गरज आहे, त्याचीसुद्धा पूर्ण संतांना आम्हाला माहिती सांगितली. बस लोकांच्या मनानं गळ्यात माळ घातली, भजन करू लागले की झालं. सगळं भजनानं होत नसते. गळ्यात माळ घालून देवदेव केल्यापासून कामच फक्त होते. 84 नियम पुरी चुकत या. फक्त माणसाचा जन्म मिळते, बाकी मार्केटमध्ये भजनाचं काही बी काम नाही. जीवन जगण्यासाठी सगळं भजनच देवदेवच काम करीत नाही. मी आता देवाची भक्ती करतो, मला बाकीचं काहीच करायची गरज नाही, तसंही म्हणता येत नाही. भक्ती फक्त मंदिरापुरती, पारापुरती. तुम्हाला फक्त मनुष्य जन्माला पाठविण्याचं काम भक्ती करील, यमपुरी चुकण्याचं काम करील. पण मार्केटमध्ये ह्या भक्तीचं देवदेवाचा उपयोग होत नाही. आता गरज द्या. मी आता एवढं भजन करतो, रोज कीर्तन करतो, उगं गाडी नेऊन डिझेल पंपवर नेली, गाडीमध्ये फुल डिझेल भरलं, पंपवाल्यानं सांगितलं पैसे, मी सुरू केलं रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी राम. आता रामकृष्ण मला थोबडी देईल का नाही ते पेट्रोल पंपवाल. इथं रामकृष्ण हरी काम करते का? कोण्या वारकाच्या दुकानावर जाचून दाढी केली आणि पैसे मागितले ठोबर कमरत लाद घालते म्हणालो, तिथं ठोबर उकमाई चलन हा म्हणालो. म्हणून तुम्ही भजनाचा वापर मार्केटमध्ये करू नये. महाराजसुद्धा म्हणले ना उभ्या बाजारात कथा येतो ना आवडे. देवदेव कुठेही जमना, देवदेवचं फक्त एवढंच काम आहे. पण बाकी सुखी जीवन जगण्यासाठी आणखी बरेचसे मार्ग सांगितले. तस त्याच्या पुढचा तिसरा मार्ग सांगितला, व्हावा वाटे जना कामनेसाठी गुणा. भक्ती तर करा, पद्धतशीर करा, पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असे गुण चांगले बाळगा तर व्हावा वाटे जना तुकामनेसाठी गुणा. कोणत्याही माणसाला तुमचे गुण आवडावेत. कुणी म्हणाव राहावं हे माणूस पाहिजे. बघा व्हावा वाटे, लोकाला राहावं वाटावं हे माणूस. कंटाळू नयेत, लोक तिरस्कार करू नये, काही बलान साडेसाठी वाटू नये, आपली लोकाला गरज वाटावं. माणूस चांगला आहे बघा, पाहिजे होय माणूस, व्हावा वाटे. कारण आपले गुण लोकाला आवडले पाहिजे, लोक आपल्याला पसंत केलं पाहिजे. लोकांना असं करू नये. बघित काही काही लोक आहे ना तिकडं तोंड केलं म्हणजे साडेसाठी कशाला आणली असं म्हणून लोकांना. आपण दिसल्या दिसल्या सगळ्याचं स्फुरण व्हावं. बस सगळ्या लोकांना आपलं वाटाय. बस सगळ्या लोकाला आवडायचे गुण जवळ ठेवा. तुम्ही जर कितीही भक्ती केली, देवदेव जर केलं आणि लोक जर तुमच्या नाराज होत असले तर भक्ती करून उपयोग नाही. बस कारण कोण्याही गावात गेल्यानंतर मला काही काही लोक बसल्या बसल्या म्हणतात आमच्या गावात एक दोन चार नाशके आहे तो म्हणतात. काही तर जर नाशक्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का बघा. आणि नाव जर असलं तर मला नाशकं का म्हणाला म्हणून विचारून करा आणि ते नाशके कोणते आहे ते गुण काढून टाका. कारण तुम्ही भक्ती करू लागला, माळवी घातला, लोक जर तुम्हाला नाशकं जर म्हणून लागले तर तुम्ही किती भक्ती करून तुम्ही नरकाला जाणार. बस कारण बरेचसे लोक म्हणतात माळकरी आहे पण कपटीच आहे हो महाराज असंही म्हणून नाही लोकांना. भजन बी करतंय पण लय खोडील आहे बघा असं म्हणून नाही लोकांना. काय महाराज हो का नाही पंढरपूरची वारी बी करते पण लयच कुचळ आहे असं म्हणून नाही लोक. कारण नुसत्या माळीवर बी नाही, माळीवर बी नाही ना सगळे, नुसतं देवदेव करण्यावर बी नाही ना. हो तुम्ही भक्ती करू लागला आणि लोक जर अशी तुमचे करू चर्चा करू लागले तर तुम्ही जन्मभर भक्ती करून सुद्धा नरकायला असं. म्हणून तुम्ही कधी सांगतो ना माणूस मेले मेलेच कळते स्वर्गाला गेले का नरकाला गेले ते. इथून अनुमान लागते की उद घालायचं नाही, कुणाला विचारायचं गरज नाही. मी मोकळा मार्ग सांगालो, माणूस स्वर्गाला गेला का नरकाला गेला इथं सांगतो तुम्हाला. आता बस माणूस मेलं की गावामध्ये फिरायचं. गडीबायाची चर्चा काय चालू आहे. एक माणूस मेलं, फलाना माणूस मेला कावा आज सकाळी. अरे 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 गेली गावची शहानच गेली बघा. बस लय माणूस भारी होता हो. नाही आता असला माणूस आपल्या गावात होय ना बघा. काय माणूस हो का पदरचं घातला पण कोणाला झळ दिलं नाही बघा. बस सोनच गेलं आमच्या गावचं. बस नाग गेलं, सगळं गाव तुळतुळ करू लागलं. हिराज गेला आमच्या गावचा. बस बायालाय पत्ता लागला, बाया तुळतुळ करू लागलाय. काय बिचारा हो का किती गडबड असली तो तोंड भरून बोलायचं. कुणाला आईबाईशी बोलणं नव्हतं. गेलं गावचं आपलं रत्न म्हणून हो का धुण्याचे टोपले पाण्याच्या घागरी ठेवून झाडून गाव मातीला निघालं. बस हे नक्की स्वर्गाला गेलं म्हणा. बस जो आवडे सर्वाला
आवडे आणि तुची आवडे बस पंचमुखी परमेश्वर असते. पाच लोकांना नवाजलं की देव म्हणते लय लोकांचं चांगलं केलंस की लोक चांगलं म्हणाले ती इथं माझ्याजवळ बस लांब बसले देव आपल्याजवळ जागा देते बस. दुसरं एक माणूस मिळलं गावात पत्ता लागला फलानं माणूस मिळलं कवा आज सकाळी बरी साडेसाती गेली रे बाबा निस्त नाश की आत्ता गाव सुखानं नांदते बघा सप्त्यात गोंधळ लग्नात गोंधळ बरी पत्ता हे नक्की नरकाला गेलं म्हणावास कारण जयाची आहीक धड नाही त्याची परत पुसूशी काय जरा इथंच कोणी चांगलं म्हण ना त्याला पुढे कोण चांगलं म्हणलं असं गडे हो चार रात्र कमी वाचा पण लोकांच्या डोळ्याला पाणी यावं गाव रडावं असं करा काय तर जागा मोकळी झाली गाव खुश राहते असं म्हणू नका मेघस. त्याच्यासाठी संत महात्म्यांनी सांगितलं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कोणते कोणते गुण लोकांना अपरूप वाटायचे असेल त्याचा अभ्यास तुम्ही करा. आता सगळं काही कीर्तनं तर सांगता येत नाही लोकांचा आपल्याला कंटाळा येण्याची गोष्ट करू नका. विनाकारण न बोलताना सतरा बाजा कोणाच्या घराला जाऊ नये कटाळ्याचा धंदा आहे. बिना बोलताना कुठलं उठलं सुटलं जा जाऊ नये कसं काय आलता उगच येरी आलो तो असं म्हणू नये. कधी आलाव तुमच्या घरला म्हणून घराला अप्रूव वाटावे कटाळा येऊ नये बघ कोणाला बस. काही काही लोक दिसल्या दिसल्या चहाचे भगुनी लपवलेत लोक एवढे कटाळून गेले. कोणी सोयऱ्याच्याही घरला तुम्ही जर गेला मुक्कामी जा सकाळी बिगिने निघायचं बघा अपरूप राहते. त्यानं कवा जाते की म्हणाव हे ना आतून करीत कवा त्यानं म्हणावं दिवस मावला की ना म्हणत आता कवा जाणं होणार ते म्हणते गर्भदीनं गेल्या जातं होय वाटतले अडचणी येतं असं म्हणून घेऊ नये बस. आता त्याचा तुम्ही अभ्यास करा कोणती गोष्ट कारण जास्त दिवस सोयरा राहणंसुद्धा अपरूपीला उतरून जातो. जावाई जरी असलं तर बार बार सासरवाडीला जाऊ नये. सासरवाडीच्या लोकांना म्हणा मला कळतंय तर वालतं बघा त्याच्यावर आत्ता आलंय बघा म्हणा उग उठलं की इकडे जाता मी सासरा तिथलं बघा. आमचे कबीर महाराज म्हणले बघा दूर जावाय देवके बराबर नजीक जावाय तो आधा आणि घर जावाय तो गधा बराबर. शाणा असेल त्यानं घर जावाय होऊ नये बघा. काही मिळालं तर चटकून घ्या जाऊन आपल्या आपल्या ठिकाणाला जाऊ घर जावाय म्हणजे तर गदड्यात आणि त्याच्यात काहीच फरक नाही. म्हणून छोट्या छोट्या उपद्रव आपल्याला कुणाला होऊ नये आपल्याला कुणं वाईट म्हणू नये ह्याची जर दक्षता घेतली तर पुढे तुम्हाला सगळे मार्ग चांगले आहेत बस. आज बऱ्याचशा गोष्टी बारक्या बारक्या आहेत. एखाद्या बाईचं लेकरू जर आनवळा पितर असलं तसलं लेकरू घेऊन शेजाऱ्याच्या घरला कधी जाऊ नये ह्या बोलत बसतात आणि ते डबे खोलते ते ही काय बोलला पुन्हा येऊ नको माझ्या घरला ही पाय येऊ नये बस. व्हावा वाटे जणा आता कोणते कोणते गुण जवळ ठेवल्यापासून तुम्हाला लोक अप्रूव करतात त्याचा अभ्यास. म्हणून पहिले ऋषीमुनी जे जंगलात जात होते की नाही जितकं जितकं लोकायचं हां शार्टेज भेटण्याचं होईल तितकी तितकी आवड राहते बस. आती घसट होऊ नये जास्त बसणं उठणं होऊ नये आपली आवड कमी होते म्हणून तरी का नेणं ते होते मागे ऋषी ते या जनाशी दुरावेले बस. जर तुम्ही जनतेमध्ये अप्रूपीनं वागलात जिथं जिथं या जर म्हणलात तुमच्या जन्मात उमेद राहील तुमची बेचैनी कमी होईल. उगच कोणाच्या घरला गेला त्यानं जर डोळे पापण्याखाली पाडल्या उगच गेलो दिवसभर तुम्हाला कर्मणार नाही. त्याच्याकरताना जितकं होईल तितकं लोक आपल्याला अप्रूप कसे करतात असे गुण जागा येण्याची पंथे येने पी पंथे चालू
त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून आपण भजन करालो म्हणजे सगळं झालं असं म्हणायचं नाही, लोकाला आपण किती आवडालो त्याचं बघा. बस मी बऱ्याचशा कीर्तना सांगतो, भजनाच्या चाली शिकलो पण वागण्याच्याही चाली शिकलेल्या बऱ्या राहतील, त्याच्यापासून स्वर्ग मिळेल. मी गायक झालो असं म्हणण्यापेक्षा ह्याच्यातली थोडी माहिती राहावी की आपलं गायन आपलं वागणं लोकाला जर आवडत नसेल तर गायन करून बी आणि भक्ती करून बी शेवटी नर काय. बस येण्याची पण ते चालू जातात. चला त्याच्यापुढे काय म्हणले संत महात्मे जात असताना, गडेव सुखी जीवन आनंदी जीवन मजेत जीवन सुखी जीवन तुम्हाला जगायचे ना हो तर तुम्ही स्वावलंबी बना, दुसऱ्याच्या जीवावर जगू नका, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. बस कारण जो दुसऱ्यावरही अवलंबला त्याचा कार्यभाग बुडाला बुडाला, जो स्वतःची कष्टत गेला तोची भला. आरतीच भाकर का पण स्वतःच्या ताकदीची का. बस तुम्ही आहे म्हणून तो मी आहे इतका आयंदी बनायचं नसते. बस तुम्ही कुणाला मी आहे की र म्हणून दुबलं करू नका, आणि तुम्हालाही कोणी मी आहे म्हणलं तर त्याचं ऐकून कमकुवत होऊ नका, स्वतःच्या पायावर उभा टाका. बस तुमच्या जीवन जगण्याची तुमच्या सोडवणीची आणि तुमच्या संरक्षणाची स्वतः ताकद ठेवा. बस कारण दुसऱ्याच्या जीवावर जगणाऱ्या माणसाचं जीवन सक्सेस नाही. आयत खाणारे दुसऱ्याच्या जीवावर जगणारी माणसं अल्पायुष्य होतात, लई दिवस राहत नाहीत. बरेचसे जावाय सासऱ्याचं आणून आणून आणून, धंदा नाही काम नाही, कमी पडले की जाय बायकोला घेऊन ये जाय बायकोला, सासरा मरून गेला जावयानं फाशी घेऊन येले. कारण याचंच पण झालं जगत कशाला. त्याच्या करताना स्वावलंबी बना, तुम्हाला कोणती अडचण जरी आली तर ती अडचण निभिण्याची ताकद ठेवा तुमच्यामध्ये. बस त्याच्यामध्ये जीवनामध्ये उमेद आहे, त्याच्यामध्ये जीवनामध्ये ताकद आहे असं बाळगा. बस कारण दुसऱ्याच्या जीवा जगते ते माणूस कधी ना कधी धोक्यात पडते, धोक्यावर अवलंबून राहायचंच नाही, जास्त उहापोह करायचाच नाही, जितकं लागतं आहे तेवढं आपल्या ताकदीवर. बस तसे संतांना पुरावेसुद्धा दिली, दुसऱ्याच्या जीवा जगणारे माणसं किती धोका खाते ते ससं बसल्या बसल्या विचार करू लागलं. माझ्यावर देवानं लय अन्याय केला आहे म्हणला, शत्रू जर माझ्या अंगावर तुटून पडलं कुत्रं तर त्या कुत्र्याला भांडायला माझ्यापाशी हत्यार काय, गाईला शिंग आहेत दुश्मनाला शिंगानं हाणू शकते, ह गाडवाला लात आहे लातानं दुश्मनाला हाणू शकते, घोड्याला दुश्मनाला तर पळून जाऊ शकते, बकऱ्याला निबरटपर हाणू शकते, ह्याला मांजराला नक्की आहेत वर म्हणून. मला काय म्हणला मी कसा जीवन जगू. अरे बाबा आता जीवन जगायचं अवघडच आहे, चला बाबा आता चांगल्या चांगल्या माणसाच्या कोणाच्या तर आपण दोस्ताना करावं म्हणून पटांगणामध्ये गाय गाडव घोडं आणि बकरं चरत होतं असं पटांगणात. सशाने विचार केला, मोठ्या मोठ्या लोकांची संगत करा बाबा, कुत्र्याचा आपल्याला भेव आहे गायचा ह्याचा दोस्ताना करावं म्हणून. एवढं त्या सशाने त्या गायीची सेवा केलं, कुठलाही चारा आणायचा गायच्या पुढे तुझ्या लुबऱ्या लुबऱ्या गाढवाच्या पुढे कुणाच्या पुढे. बस पोटाला खालं नाही, तुमची मला मदत तुमची मला साथ हो, मला अडचण आली तर तुम्ही राहो म्हणलं. बस बक्कळ कुटाने केलं बक्कळ सेवा केली. एके दिवशी कुत्रं लागलं मागं, कुत्रं लागलं कुत्र्यानं जेव्हा दामटिलं तेव्हा आलं म्हणलं गाय माय आपण किती जवळ बसलेले आहो म्हणलं, तुमच्या जीवावरच मी जगालो आणि तुमच्याबरोबर मला कोण आहे, तो का माझ्या मागं कुत्रं लागलं त्याला शिंगानं हाणून वापस करा आणि मला वाचवा. की गायनं म्हणली माझं ताण वाचलो घरी आहे, त्याला पाच वायचा टाईम झाला आहे, तुझ्या दुश्मनाला मारून माझं लेकूर काही मारून घालू का म्हणली उदळली गाय. कोण कुणासाठी रे काम आहे हो ज्याची त्याला सुधारणा झाली धंदे, कुणासाठी कोण टाईम काढाला आहे, गेली गाय पळून. बस पुन्हा गाढवाकडे गेलं म्हणला, ओ गदे भाऊ माझ्या माग कुत्रं लागले हो म्हणला, आणि त्या कुत्र्याला जरा लात आणताव का म्हणला तुम्ही आणि मला वाचवायचं कर आपण दोस्त आहो की म्हणला. त्या गाढवानं सांगितलं म्हणला गायन मी एकाच मालकाच्या आहो म्हणला, आता गाय गेली आहे पुढे म्हणला, वाट बघते फाकट लावते म्हणला, रात्रभर बाहेर बसावं लागते सकाळी असल्या लाकडानं मारते म्हणला, रात्रभर कुठं होतास तुझ्यामुळं मार खाऊ का म्हणला, जाय की बोमलत म्हणलं उडलं ते. बस घोड्याला म्हणलं भाऊ मला पाठीवर बसून लांब सोडावं तिकडं म्हणला की मला मारते ते. घोड्यानं म्हणलं तुझं कुत्र्याचं वांद असं म्हणलं, कुत्र्यानं मला काय केलं म्हणलं, तुला घेऊन जायचा तू उद्या चला वाटत वाटत आडव होते दावा धरते म्हणलं, माझी शिकार घेऊन पळालास का बघतो तुझी म्हणतो, तुझ्यामुळं माझं घर उठवू का म्हणलं, गेलं घोडं पळून.
बकऱ्याला हात जोडले, भाऊ माझ्याकडे बघताव का? म्हणलं कुत्रा असं कुत्रं बघितलं तेव्हापासून बकरं म्हणलं मला घाम सुटला आहे म्हणला, म्यास निष्ठायचं बघालो म्हणला, त्याला भांडायला जाऊ का म्हणला, गेलं बोलून काय कडवीनं धोकारीला वाईन टाईमला आता माझं काही खरं नाही म्हणून तिथून जे ससं जे पळालं कुत्रं मागन ससं हा पाळण्याचा प्रेर झाला, पळतं जाऊन एक मोठं झुडूप होतं त्याला आवगळा म्हणतात त्याच्या ससं गेलं, मध्ये जाऊन बसलं, कुत्र्याला जाताच येईना गेलं त्या दाटणीमध्ये, जरा लाकलं लाकलं आणि कुत्रं वापस गेलं झालं, दमात हातून गेलेलं ससं म्हणला कोण्या कडूच्या मागं लागून आल्या तर म्हणला दुनियामध्ये कोणी आपलं नसतंय म्हणला, काही हरकत नाही आता उद्या पहाटंपासून पळायचा पिरियड ठेवायचा म्हणला आपला आपला आणि कुणा तिथं पत्ता काढायचा म्हणला तासात कुत्रं किती किलोमीटर पळतंय त्याच्यावर अनुमान काढायचं म्हणलं आणि त्याच्यापेक्षा पळायची प्रॅक्टिस जास्त करायची म्हणलं, त्या सश्यानं जे निर्णय घेतला 4 वाजता उठून आलं पहाटेच्या पळवून पळवून पळून रेस करून करून शरीराची ताकद आणलं, 100 बी कुत्रे मागं लागले तर ते एकाला घोसून ना गेले, या म्हणायचं ना हा बुक ठोकायच्या पळाला बस इतका ससा स्वावलंबी बनला बस दृष्टान संपला, तेच आम्हाला संत महात्म्याने सांगितलं थिंकी जिने लाजीरवाने आणि बिन कमाईचे खाणे म्हणले, लाजीरवानं जिनं आहे श्रीमिंद जिनं आहे कमको जिनं आहे लोकाचं आयतं खाणं आणि लोकाच्या जीवावर जगणं, थोडंच करा काही बी करा पण स्वतःच्या ताकदीवर करा, अशा पद्धतीनं चालल्यास तुमच्या जीवनात काय अडचण येणार, विठ्ठला महात्मे पण भारी वस्तू देऊन गेले तर आपल्याला भारी भारी वस्तू, आज तुम्ही एवढी जे कमकोत बनलाव ना संतांच्या शब्दाकडे तुम्ही बघायलाच तयार ना बस, संतांना सांगितलेले मार्ग तुम्ही बघायलाच तयार ना बस, पेपर बघून 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 माणसं कुटाड होऊन गेली काही मेळ लागला नाही बस, पण संत काय बोलले तुमच्या लक्षात नाही बस, चला पुढे संत काय सांगितलं संतांनी आणि पुढचा मार्ग, संतांनी सांगितलं जीवन मोठं आहे जगायचं म्हणून कसं बी जगायचं नाही, आनंदात जगलं पाहिजे, उगाच कुत्रे मांजरे जगल्यावर जगण्यात काही कला नाही, असं जगलं पाहिजे तर त्या जगण्याला काही तर अर्थ असला पाहिजे, त्याच्याकरता ना जगामध्ये असं जीवन जगा असं इमानदारनं चला असं सत्य चला तर लोकांचा तुमच्यावरला विश्वास उठू नये असं वागा बस, विश्वास उठला नाही पाहिजे पुन्हाही तुमची महागारी घेऊ देईल ते माणूस इमानदार आहे बस, कुठं लबाडी देऊ नका कुठं धोका देऊ नका कुणाला चकली देऊ नका, तुम्ही जर कुणाला एकदा धोका दिला हो पुन्हा किती त्याच्या पुढे पुढे कुणाला इमानदारनं वागू लागला तरी तुमच्यावर त्याचा विश्वास, एकदाच कोणी कुणाला फसवितंय बघा, एकदा बदमाश माणूस आहे म्हणून जर खटका बसला मग किती पुढे पुढे करून उपयोग होणार नाही बस, ही वस्तू भारी आहे सगळ्यामध्ये, विश्वास गमवू नका तुम्ही आपला, विश्वास बसला पाहिजे कुणाचा बी, कोणी कुणाला एकदा फसलं मी पंतप्रधानाला फसवतो एकदा, तेच माणूस त्याच माणसाला दोनदा फसू शकत नाही का, एकदा तुमची चाल माहीत झाली की तुमच्याजवळ कोणीच येऊ शकत नाही बस, म्हणून कुणीही म्हणा इमानदार माणूस आहे म्हणा बस, एवढी गोष्ट जो तुम्ही कारण विश्वास नावाची वस्तू धमकीनं बसत नसते, माझ्यावर विश्वास ठेवी माझ्यावर विश्वास ठेवी बसते का, विश्वास नावाची वस्तू एक एकदा काच जर फुटला भंगलिया चित्ता नाही कशाने सांधिता, काच फुटला तर कोणताही मेकाने कानात पहिलेचा सारखा जुटत नाही, तसं मन एकमेकाचं जर फुटलं पुन्हा पुढे पुढे करून काही उपयोग नाही, एकदा तुमची वस्तू गेली बुंदशे गई थ्यांबानं जर तुमचीही इज्जत गेली हौद देऊन 50,000 50 रुपयावर विश्वास घातला 50 लाख देऊन उपयोग काय त्याचा, 50 रुपयावर काही काही लोकांनी विश्वास गमिला आहे पुढच्या स्कीमी बंद पडल्या बस, त्याच्यासाठी सांभाळणं महत्त्वाचं आहे की धातू लय भारी आहे विश्वासाचा, दुनिया सगळी महागारी कुणी म्हणावं, तुम्ही जर कुणाला धोका दिला कुणाला चकली दिली
आणि कुणी आपलुकीनं कोणी बोललं तर तुम्ही ते तुमच्याजवळ कोणी येऊ शकत नाही. बस किती धोका विश्वास महत्त्वाचा असतं आहे. एका माणसानं पोचलेला पोपट होता. इतका दोस्ताना सोयऱ्याचं आमंत्रण बी आलं तर संघच घेऊन जायचं, ताटात बसून जेवायचं. असं बैठकीत बसलं, डाळजत बसलं की असं अंगणात पोपट खेळायचा. मी तो म्हणलं की परत यावं, तुम्ही तुरू तुरू यावं अंगावर खेळायचं, जा जाऊन तुरू तुरू. मी टू म्हणलं, कुठून बी आवाज ऐकला त्यानं. मी टू म्हणलं की परत येऊ का, आपल्या दोस्तानं बोललं म्हणून. इतका दोघाचा दोस्ताना हे झोपलं असलं तर त्यानं भुरकून येऊन त्याला हलून उठवायचं. माणसासारखं पोपटे चलत होतं, माणसासारखं असं रस्त्यात कुठे बी असू जा, कानावर आवाज पडला की त्यानं घराहून उडी मारून याचं त्याला येऊन भेटायचं. बस इतकं दोस्ताना इतकं दोघा चाललं, पण एके दिवशी काय असं बसलं होतं ढाळजमधी, असं पोपट अंगणात खेळून आलं. काही काही माणसं गरज नसताना बी काही काही कुटाने करते. तो उगस तिथं एक वाळूचा खडा घेतलं, असं केलं उगस हो म्हणून. आता योगा योगा त्याच्या अवघड जाग्यावर लागल्या जे चक्कर येऊन जे पडलं तर तळमळ पाय खुडलं असं. अरे बापरे, कुणी कुणी मला बुद्धी आली म्हणजे उठलं, पाणी घेतलं, त्याच्या चोंचीत टाकलं, अंगावर टाकलं. उगं छानलो रे बाबा, त्याला काय मारावं म्हणून हाणलं नव्हतं, काही नाही उगं खेळावं म्हणून टाकलं त्यानं. बस लागलं तळमळ करू लागलं. पुन्हा एका तासाला पुन्हा थोडं सावध झालं, असं डोळे उघडून बघू लागलं. पुन्हा चोंचीत पाणी टाकलं की उठून उभा टाकलं, फडफड अंग झाडलं, इकडे इकडे फिरू लागलं. मग हळू इकडे तिकडे फिरू लागलं. वाचलं रे बाबा, काही का असं नाही म्हणला. आता एक पुन्हा ह्या पाखराला काही करणार आहे म्हणून लागलं. बस मग ते असं फिरू लागलं इकडे तिकडं. मग हे ढाळजत बसून म्हणाले, मिट्टू येई ना गेलं पुन्हा. ये ये बसू ती ये. मिट्टू तिकडं बघू लागलं. का दोस्ताला आता का बोलल्याने येईना झाला आहे म्हणाले. पाखरू आहे ती मायच्यान मी उगच मारलो तुला, कधी आता काहीच करणार. ये ये मिट्टू. हे हो, देवाची शपथ म्हणून सांगतो तुला, काहीच करणार. ये 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 येतात की अजिबात नाही. बस तसं करू नको रे, मी काही तुझं पोटात काळ धरून मारलो नाही. ये ये की असं उठलं धराव म्हणता जे भुरकून उडून जे गेलं तर बेपत्त्याचंच पाकडून निघून गेलं, पुन्हा आलंच नाही. बस दृष्टान संपला. काही कळालं का तुम्हाला हे सांगण्यावरून? एकदा धोका पाकराला दिला, पाकू कायमचा निघून गेला. बस तसं तुम्ही एकदा जर कुणाला धोका दिला आणि पुढे किती पुढे पुढे करू लागला होता त्याचा काही. आता बऱ्याचशा लोकांना चांगलं चालता चालता उगंच माझं मन दुखविले. आता इतके पुढे पुढे कराले, पण मी म्हणतोय कशासाठी करालं की चल बी चल चल बी चल काय सांग. कारण कसं असतंय, विश्वास नावाची वस्तू हे फुफ्फुसाचा भाग आहे. पुन्हाचा बी विश्वास एकदा उडाला बस झालं. मग त्याच्यासाठी तुम्हाला फार ही वस्तू जतन करावं लागेल. आज दुनिया सगळी चलते विश्वासावर, आज जग जे चालले ते पूर्ण विश्वासावरच. कोणता नवरा काठी घेऊन उभा टाकल्यास बायको ताब्यात राहते म्हणालो, विश्वासावरच आहे की सगळं. कोणत्या बाईनं माझा नवरा मी सांभाळते म्हणजे सांभाळणं होते का, विश्वासच केव. आज तुम्ही तर कीर्तनाला जे आला विश्वासाचं आला की कोणती गोष्ट विश्वासाशी होत नसते. बस बरेचसे लोक कुलपाच्या विश्वासावर कीर्तनावर आलेत, कुलपावर. आता तुम्ही कशाने आला इथं, घरी कोणीच नाही, कुलूप लावले. तिला पक्क माहीत आहे कुलूप मरजेपर्यंत कुणाला वाड्यात येऊ देत नाही. कुलूप मेलेच काय केले लोक, पण मर तोडूनच टाकले एक जण मेले बिचारे. कारण त्याला खास माहीत आहे माझं कुलूप हलक्या कंपनीचं नाहीच. विश्वास आहे, विश्वास आहे त्यालाच. आज बाईने म्हणावं लागतं माझा नवरा कुठे दुनियात फिरला तर माझा नवरा तसा नाहीच. नवऱ्याने म्हणावं लागतं सहा सहा महिने घरला नाही जाऊ दे हो, माझ्या बायकोची मला गॅरंटी आहे, माझी बायको तशी नाहीच असा विश्वास करावा लागला. सासूच्या जीवा सुनं घर मोकळं सोडून माहेरला जाऊ. हां घर मोकळं सोड, आते आहे त्या घरी, इतका विश्वास पाहिजे. ह्या म्हातारीला तर काय करायचं असेल म्हणालो, कुठेही जाताना कुलूप लावा सुनं, कुठेही जाताना कवाड आडव करा, हिला तर काय करायचं असेल. बस विश्वास नावाची वस्तू लय धातू चमकदार धातू आहे. तुम्ही खात्रीच्या माणसाला एकदाच दुखवा,
आता काही काही लोकांना उगच बायकोला दारू पिऊन मारलेला आहे, माहेरात आहे बाया पाया पडाले चल म्हणून मी ना चल झाली मजा कोण आता पेना बी आणि तुला काही कर नगच कुठे करूनच खाचे तुझ्यापाशी तर काय चल चल तसं करू नको मामा सांगा तिला काही तर मी आता काही करणं झालं मजा कोण हो का घेतलं होतं आणलं काहीच माईच्या नव तुझ्या पाया पडतो चल नगच मला तुझ्यावर विश्वासच नाही माझा मग गावातले माणसं घेऊन आलो हो का तिनं म्हणेल तसं मी ऐकतो चार माणसामध्ये तुम्ही जर म्हणला तिचे पाय धर म्हणलं तर पाय धरतो पण तिलाच तिला कसंही करून आता आणायचं करा गावातले माणसं 10-12 माणसं घेऊन गेले काही करणं झालं म्हणाले चल नग पाया पडतो मग पाया पडू द्या काही जर करत मला ह्याचा विश्वासच नाही म्हणले बस हो तुला कशाने विश्वास येते ते देवाची शपथ वाहतो लोक म्हणाले तू पाया पडतो महादेवाची शपथ मी तुला काही करणार विठ्ठलाची शपथ मी तुला काही करणार आणि काही करणार बी नाही पण आता तिला कोणं भरवा तिला कोणं पटवा मग संघाचे आलेली माणसं म्हणाले हो ते काही करणार म्हणाले मी आता झालं ते झाले होऊ नाही झालं पाया पडतो म्हणाले दादाजी ह्याच्यावर माझा विश्वासच राहणार आता महादेवाची निटलाची शपथ वालय दादाजी हे महादेव खांद्यावर घेऊन हिंडत इटल पाष्टी टाकून हिंडत ह्याच काय कोणत्या गोड्या मेली कडवर मिळत्यात का म्हणालो हिला दिली अशी येईल म्हणालो आता गोळ्या आहेत का ह्याच्या हिला ही गोळी खाऊ घातल्याशी येते म्हणणारे हो का दुनियात मेडिकल आहेत पण गेलेला विश्वास येण्यासाठी गोळी कुठं मिळणार हे तुम्हाला सांभाळावं लागेल बस इमानदारनं चला इमानदारनं कोणाला चकली देऊ नका तुम्ही बस मी बरेच कीर्तनकार सांगितलं येणं होत असलं तरच कीर्तनाला येतो मन हे तर तुझी माय तिकडंच घाल कुठं आम्हाला त्रास देऊ नका असे येत नाही म्हणून जर म्हणलं दिवस मावता येऊन बसलं तर तेच आहे का कोण आहे म्हणते लोक ओळखणार तुम्हाला जेवढं होतंय तेवढंच बोला जमतंय तेवढंच करतो म्हणा उग बच 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 बोलतात काहीच नाही वाय आहे असं म्हणते बस विश्वास उठला की झाला गावाच्या बाहेर एक आकडा होता एके दिवशी उगच म्हणलं मेलो मेलो म्हणून बाबा बाबू बोललं गाव सगळं गेलं का बो म्हणलं उगच पुन्हा गाव वापस आलं 15 दिवसाला काय बोंब झाली का मेलो मेलो म्हणून बोंब म्हणलं पुन्हा गाव गेलं काय झालं उगच आता 2-3 गेलं एके दिवशी खरेच चोर आली मार मार लागलो बोंब लागलं मोठं या रे धावा रे लोक म्हणले त्याला आदतच तसले जायचं ते मार मजे तू मारून सगळं भरून दिली तुझं खरं भिकळ आणि सकाळी म्हणाले गाव मेलं सगळा वायपटा तुझं खरं भिकळ ना कुठलं 10-12 लबाड बोलणाऱ्या माणसानं एकदा खरंही बोललं तरी त्याच्यावर कोणी मग त्याच्यासाठी विश्वास नावाचा धातू जतन करा जे लोक इमानदार आहेत त्या लोकाला कोणीच गैरविश्वास करत नाहीत आता दुनियामध्ये दोनच वस्तू इमानदार राहिल्यात बघा आता सगळे बदमाश होऊन गेले एक तराजू आणि एक आरसा बाकी सगळे बदमाश होऊन गेले बघा तुम्ही इमानदार एवढं राह तराजू एवढा इमानदार आहे कुणं बी वजन टाकू द्या कसं टाकू द्या एवढं आहे रे बाबा तुझं वजन कधी तराजू कुणाला बदमाशपणा करणार लबाडी करणार इतका तराजू इमानदार आहे म्हणून किती मार्केटमध्ये तराजूला मागणी आहे सांगा बरं कोण्या दुकानावर तराजू नाही इमानदाराला लई मागणी आहे हो इमानदाराच्या मागं लई समाज राहते हो आज कोणतं दुकान बिन तराजूच आहे सांगा दुश्मन जरी असला तर ते बरोबर वजन टाकलंय कुणी घेतलंय की कुणाचं आहे मला माहीत नाही एवढं वजन एखाद्या टायमाला गडबडीमध्ये दुकानदार
मुठीनं असं पुडी बांधून देते. गिरायक म्हणते तराजू टाकून द्या की अव का मुठीतलं जास्त येते काही वेळेस. तराजू टाकलं की वापस काढून घेते पण समाधान वाटते मोजून घेतले बस का. ह्याच्यात इमानदारी आहे. कधी तराजू कोणाला संग गद्दारी करत नाही बस. आणि दुसरा आरसा. आरसा आहे बिचारा कुणा संग बैमानी करीत नाही, कुणाला धोका देत नाही. तुम्ही जसं असाल तसं पुढे दाखी तेव्हा तो असा असा आहे बस. आता हे प्रत्येकाचे चेहरे प्रत्येकाचं रूप. आता मजं तुम्हाला दिसत असलो पण तुमचं रूप कसं आहे हे खात्री कोणावर विश्वास ठेवून केली आहे तुम्ही? आरशावरच ना. तुमचं तुम्हाला माहीत आहे का मी असा आहे म्हणून? ते बिचारा इमानदार हा असा आहे ते कसं दाखवालं की त्याच्या मनावर. पण तुम्हाला खात्री आहे का नाही वंगले दाखवत नाही. आज आरसा कुणी किती पैसे द्या मी पैसे देतो त्याला नाक दाखवू नको असं म्हणजे फुटत आहे का आरसा? एक माणूस म्हणलं तुला एवढे पैसे देऊन माझं नाक कसं दाखविना झालायस. त्यानं म्हणलं मालक तुम्हाला नाहीच ते माझ्या मनानं कसं दाखवू म्हणलं. जायसा तैसा दा बिना आरशाचं घर आहे. एका घरी माणसागणीच आरसे आहेत. माणसागणी का इतकी इमानदाराला दुनियात मागणी आहे. तुम्ही फक्त सत्तेचा कुणालाच धोका देऊ नका. कुणाच आपल्यावर विश्वास होतो नाही अशी भानगड का. सज्जराचं संघ काहीच न्यायचं नाही. ह्याला फसविणं त्याची लाबाडी करणं ह्याला बुडविणं ह्याचा संघ असं करून काही संघ न्यायचं नाही. फक्त तुकाराम महाराज म्हणले तुम्ही भक्ती करा देवदेव करा सगळे करा. संत महात्म्याने जाताना सांगितलं तुम्ही जन्मभर विभक्ती केली आणि असे लोकाला धोके जर हिनले तर त्याचा करून मी तुमचा उपयोग होणार नाही. गडेव भक्ती बी करा पद्धतशीर करा पण कुणाचा विश्वास उठू नये अशी दक्षता घ्या बस. करावा जतन आपुला विश्वास. Oh, no.
पंथे चालू जाता न पडे गुंता कोटी काही। बघा असं जर सगळ्या जगाचा आपल्या विश्वास बसला आणि सगळे लोक जर आपल्याला मानू लागले काय पुढे आपल्याला अडचण येणार सांगा। मार्ग धावून गेले आधी अशा पद्धतीने सांगितलं। बघा तुमच्या जीवनाचा लाभ, तुमच्या जीवनाचा फायदा, तुमच्या जन्माचा जे जेकार करायचा असेल तर तुम्ही तुमचा विश्वास उठू देऊ नका। बस येण्याची पण ते चालू जाता। चला त्याच्यापुढे आणखी संत महात्मे काय सांगून गेले। संत महात्म्यांनी सांगितलं अगोदर तो कुणाची मदत घ्यायची येळ येऊ देऊ नका, कुणाच्या मागं लागायचं काम पडूच देऊ नका। पण यदा कदाचित जर काही अडचणीनं कुणाची जर तुम्हाला मदत घ्यायची गरज जर पडलीच तर ज्याची तुम्हाला मदत घ्यायची आहे तिची पूर्ण माहिती घेतल्याची त्याच्या गळ्याला पडू नका। म्हणले इकडं काही तर अडचण वाटते या म्हणून इकडल्या अडचणीनं माणूस इकडल्या माणसाची मदत घ्यायला जात आहे। तर महाराजांनी सांगितलं इकडल्या माणसाच्या अडचणीनं इकडल्याची मदत घेताल तर त्याची सगळी माहिती घ्या, कारण ह्या माणसाच्या भ्यावानं त्याच्या गळ्याला पडताल तर ह्याच्यापेक्षा तेच खतरनाक असू शकते। त्याच्यासाठी सगळी त्याची मुलाखत घ्या। एक गरीब विचार म्हणला पाटील माझा धुरा सार आले हो आणि शे 1000-2000 खर्च झाला तर मी भरतो पण ते सगळे धुरे टाकून द्या बरोबर। म्हणला काय करावं लाकूड घेऊन अंगावर आले कुऱ्हाड घेऊन अंगावर आले एकदा झंझटच मिटून टाका आणि धुरे तुम्ही टाकून द्या माझं काहीच म्हणणं नाही खर्च मी करतो। पाटील एवढं काम करावं म्हणून गळ्याला पडलं। पाटलांनी सांगितलं तुझे धुरे व्यवस्थिशीर करून देतो या कागदावर इथं सही कर म्हणलं। त्यानं सही केली पाटलानं सगळंच रान लिहून घेतलं। मला ते धुरा सारल्यालाच बरं होतं म्हणा असं होतंय। म्हणून ज्याच्या तुम्हाला नादी लागायचं आणि ज्याच्या कळ्याला पडायचे ना त्याची सगळी मुलात बघा ह्यानं कोणाचे घरं उठविलेत का, जवळ बसणाऱ्याचं काही केलं आहे का, ह्यानं जसं पोरगी द्यायच्या टायमाला सोयरी केलं जसं घरचा पत्ता काढता का ना तुम्ही पोरगं बरं आहे का, कुणाकुणापाशी बसतंय कोणते कोणते दोस्त आहेत। सोयरी करणाऱ्या माणसानं जमिनी जमीन कमी असली तरी पोरगी द्यावं पण ह्याचे दोस्त कोणते आहेत आधी बघावं। 100 एकर बी जमीन असली आणि दोस्त जर प्याताडे असले तर एक गुंटा भी होत नाही। 2 एकर असावं पण बिचारा मालकरी आहे पियत नाही खात खुशाल पोरगी द्यावं का, वाढवायचं बघत आहे ते तर ठुतंय पण इकीत नाही ते। हाय 100 एकर जमीन आहे प्याताडा आहे काय करते। जसं एखाद्या पोरीचं तुम्ही सोयीपण करताना बाजारच्या माणसासाठी पत्ता काढत आहो पोरगी द्यावा म्हणालो कसं काय वातावरण बरं घरचं असं म्हणतो का नाही, तसं मी त्या माणसाला दोस्ताना करावं म्हणालो कसं कसं आहे बघा, नाही तर उठलं की सुटलं सांभाळा हो म्हणून नाही इकडलं तुम्ही राहील इकडलं जास्त गेलं करू बस। म्हणून त्याच्यासाठी ह्याचा विचार करा म्हणले किती संत महात्म्यानं तुमची सोय केली आहे बघा, जगात कसं चलावं त्याची सोय करून दिली। आता विचार करा एक कोंबडी मांजराच्या भ्यावानं कुत्र्याला शरण गेली, आता कुत्रं काही शुद्ध शाकाहारी आहे का म्हणालो, आता हिला एवढी कशी अक्कल नसेल म्हणालो। इकडून मांजरानं दमटिलं माझं कुत्रं पुढे होतं, इथून कोंबडी कुत्र्याला म्हणाल्या भाऊ माझ्या मागं मांजर लागलंय मला संरक्षण द्या, कुत्रं कोंबडीला म्हणाले काकू असं अनसट्यात या। मायला हे मांजर तर तुडू तुडू खाईल पण हे कडू एकच घास करतंय की म्हणालो हिला कसं कळणार झालं एवढं। विठ्ठल माणूस शेळी चोरी गेली म्हणून ठाण्यात गेलं। साहेब माझी शेळी चोरी गेली शेळीचा तपास लावा। साहेबाने शेळीचा तपास लावतो म्हणून फी जे मागितली घरची दुधाची गाय विकून साहेबाची फी दिली। शेळीच गेलेली बरी आहे
शेळी चोरी गेली म्हणून ठाण्या जर गेल्यावर नक्की दुधाची मही शिकावी लागते. त्याच्यासाठी घरीच मिटवायचं बघा. ठाण्याला जाऊ नका विठा. म्हणच आहे बघा, धोकेबाज गोड्यावर बसण्यापेक्षा इमानदार गाडवर बसल्याल बघा. गोड चांगलं आहे रे, धोकेबाज असल्यास गाढव दमानं कसं आहे ना. पण कसा त्याचा हलकंच माणूस आहोत आपण, इमानदार नाही तर इकडे त्याच्या भाऊ इकडे जाताल तर कसं आहे, काही काही म्हणी बी आहेत हो. घरचं झालं थोडं, तुम्हीच म्हणलेल्या म्हणी ऐकतात. घरच्या भावानं घेतलं तर आनंद वाटत, कोणकी भेटला गेली शेजारीला पाहायला तेच लागला चापायला. तेच ऐकूनच विचार केला पाहिजे. एका बायला नवऱ्यानं दारू पिऊन मारलं, तोडी पेलत फटकून आणलं. बायको म्हणली तुला काही मी बेवारशी वाटाले का, उठालास की फुटू फुटू प्यालास की मला हाणालास. म्हणलं मी काही मला काही गणगोत कोणी नाही का. म्हणली लईच गमजा करायलास तू. म्हणली आत्ता जाऊन बापाला आणि भावाला बोलून आणते. म्हणली नाही तुझी कळ लावली तर बघ. म्हणले ते मी म्हणलं जाय कुठं जायचे ते जा. लई प्यालेला नव्हतो, बोलत बोलत मारू लागलो होतो. जाय कुठं जायचे ते जा. आत्ता जाते माहेरला. म्हणले मग बापाला आणि भावाला बोलून आणते तुझी निश्चयच करते. म्हणजे प्यालास नको फुटू फुटू हाणाला जाय जाय जाय. म्हणले चालेच माहेरला आणतेच बघ बापाला आणि भावाला बोलून. म्हणले ह्याच्या भावानं पळत 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 गेली भावाकडे गेली तो भाऊ दारू पिऊन तुल शंड पडले. तोंडात माशा चाला त्याच्या. बहीण म्हणाले दादा आणि ते नवरा मला दारू पिऊन मारायला आहे त्याची जरा निश्चयच करायच्या तिथवर चल. तर हे म्हणाले माझ्या तोंडावल्या माशा माझ्या तोंडावल्या माशा त्याचं त्याचंच बोलायलं आहे बहिणीचं काही कार्यवाहीच नाही. लईच कामातून गेलेलं दिसाले बापाकडे जावं की काय. म्हणले बस बापाकडे गेली तो बाप त्याच्यापेक्षा दारू पिऊन तुल अंगावर कपडा नाही काही नाही थंड पडलं. उगं कटईला लाकूडच आणून टाकलं की कसं चालत. गेलेली बाबा नवरा दारू पिऊन मारायला आहे ते तो तुला चलावं लागतंय. हे म्हणाले माझं धोतर. लेकीनं म्हणली तेच बरं आहे. म्हणली पी बोलत गेली त्याच्यात काहीच कळणार नाही. म्हणून वापस गेली. ज्याच्याकडे जाव तेच जसलं ज्याच्याकडे जाव. त्याच्यासाठी संतानं सांगितलं तुम्ही ज्याच्याकडे चाला ते सगळं निहाळून बघा. तर ते इकडल्यापेक्षा तिकडे राहतेच बस. असे बरेचसे संतानं पुरावे दिलेत. एका कोल्याला ऊस खावाटला. गेलो ऊसाच्या बगीच्यामध्ये. इतकं तार लावला होता कुंपण भोवतालून सशाला आपल्या कोल्याला जाताची ना मध्ये. काय करावं ऊस तर चांगला दिसायला पण जाताची ना. फिरून फिरून परेशान झालं. तर फिरता असताना वाटमध्ये एका ठिकाणी असं बोरीचं झाड कुंपणाच्या कडेला उगवलेलं होतं खिटून. आणि त्याचा फाटा ओरून तारावून जाऊन असा फडामध्ये गेला होता ऊसाच्या. कोल्यानं निहाळून बघितलं. बोरी मावशीची मदत घ्यावं लागलं. मध्ये जावं लागलं म्हणला कर असं वळी जावं फाट्यावर पुढे जाओ तिथं उडी टाकून मस्त ऊस खाता येते पुढे वापस येता येते बस. बोरी मावशीची मदत घ्यावं म्हणून बोरी उचललं वरी गेलं फाट्यावर पुन्हा शेंड्याला गेलं. आता पुढे शेंड्यावर असं खाली उडी टाकाव बोरीला एक उभा काटा राहते आणि गाडवा राहते. त्याची बनावटच आहे. कोण कोण होते की तिला तयार करणारे आणि काय एकाच काट्यावर भागत होतं पण दोन केली एक उभा नाही. हात घातला की उभा टोचत आहे काढा गेलं की आडवा खाटोडा खाते. शेंड्याला गेलं आता खातोकडे ऊस म्हणून उडी टाकाय गेलं की ते समोसा जे फाटा होता ते खरा वर पडलं का सगळं रक्ताभ मला.
ऊस खाणं कुणीकडे गेले, दुसरंच लागलं माझं काम. मग रडत रडत कोलं म्हणून आलं, बोरी मावशी मला ऊस खाऊ वाटला होता, तू मदत करशील म्हणून तुझी मदत घेतलो म्हणला. मला मदत करायचं सोडून देऊन कसं मजं असं वाम वाटलं केलीस म्हणला तू. ती बोरी म्हणून आली, कोल्या म्या जवळ बसणाऱ्याचं कुणाचं नीट केले हो का रे इथून माझं? तू माझं सगळं न बघितांना माझ्या कशा नादी लागलास म्हणली. मी सावलीला कुणाला बसायची सोय करीत नाही का, सगळे काटे करून ठेवते हो म्हणजे सावलीला कोणीच बसू नये म्हणून. मला कुठं गार्डनमध्ये बघितलं आहेस? दारात कोणी लावते का? कारण माझी आदतच तशी आहे, खालून जाणाऱ्याचा पटका ठूत नाही, मी टोपी होत नाही कोणी म्हणतो. माझी जागा म्हणजे आरण्या जंगलामध्येच राहते आहे म्हणलं बस, कारण माझ्याजवळ कोणीच येत नाही, माझी अशी आदत आहे. आता किती पुरावे दिले तर सारखेच आहेत. संतांनी एकच सांगितलं, तुम्ही ज्याची मदत घेता ते एकाएकी जाऊ नका, फक्त त्याची पूर्ण माहिती घ्या. स्वसा दम काढा कर स्वसा, पण आम्हाला पाहिजे तुम्ही असं म्हणा. कारण त्याची पूर्ण माहिती न घेताना तुम्ही जर त्याच्या गळ्यावर पडले तर ते म्हणते कसं बी आता आपल्या ताब्यात आले म्हणून तुझी सगळी बर्बादी करतंय. त्याच्या करताना सावधगिरीनेच मदत घ्या. येण्याची दयानिधी संत ते असे आपल्याला प्रत्येकाला रस्ते मार्ग सांगून गेले. अशा मार्गाने तुम्ही चला, तुम्हाला जन्मामध्ये न पडे गुंता कोटी काहीच अडचणी नका. चला त्याच्यानंतर काय म्हणून गेले संत त्याच्या पुढचा मार्ग. संत महात्म्याने सांगितलं हो, तुमच्या जीवनामध्ये बऱ्याचशा अपेक्षा आहेत. प्रत्येक माणसाला मोठं व्हावं वाटतंय. प्रत्येक माणूस जे कोशिश करायला तर माझं मोठं कसं होईल, पण तुम्ही म्हणलं तसं सगळ्या गोष्टी होऊ शकत नाहीत. एक सृष्टीचा नियम म्हणा, काल मान म्हणा, अनंत कारण आहे त्याला बस. मग आता प्रत्येक माणसाला वाटतं की मला तसं मिळणार नाही, मला तसं मिळालं नाही, मला तसं मिळालं नाही म्हणून सदा बेचैन राहते, सदा माणूस रुखरुख करीत राहते. तर संत महात्म्याने सांगितलं, तुम्हाला सुखी जीवन आनंदी जीवन जगायचं आहे ना हो, तर तुम्ही नेहमी आपल्यापेक्षा लहान माणसाकडे बघून वागायचं बस. ऐपतीनं जे माणूस आपल्यापेक्षा लहान आहे ना त्याच्याकडे बघायचं, त्याच्यापेक्षा मी किती तर चांगला आहे म्हणायचं, सुखी म्हणायचं. फटपटीवाल्यानं सायकलवाल्याकडे बघायचं, ते तो पांडल हाणून परेशान आहे, मला तर आपोआपच चालेल की असं वाटलं पाहिजे. फटपटीवाल्यानं जीपवाल्याकडे बघून संसार करू नये लागते, उठतंय गावाहून ते. कवा बी जर झालं तर पत्रवाल्यानं झोपड्यावाल्याकडे बघायचं, त्याच्यापेक्षा म्हणजे तर पत्र खिलापट्टी केलेले आहेत की ते तर झोपड्याचं आहे की. तारसवाल्याकडे बघायचं नाही पत्रवाल्याकडं, झोपडेवाल्यानं पालवाल्याकडे बघायचं बस का.
त्याच्यापेक्षा मी किती वळ आहे किंवा माझं तो पक्का आहे की झोपडं ते वारं आलं की कसं आलं बघा. ज्याला जे बातचली कृबाल नाही एखाद्यानं म्हणायचं त्याला तर काहीच नाही, मला तर पोरगी का होईना पण आहे की रे. ज्याला काहीच नाही त्याच्याकडे बघून म्हणायचं हो का ते तर काही मोकळंच आहे, मला उगं एक एकर तर आहे की त्याच्यापेक्षा मी प्रत्येकानं म्हणायचं त्याच्यापेक्षा कितीतरी मी बरा आहे. हो का तुमच्यापेक्षाही भरपूर माणसं लहान आहेत, पण तुम्ही मोठ्याकडे बघून संसार केले उद्ध्वस्त झाला नेहमी म्हणायचं त्याच्यापेक्षा मी किती निव्वळ तुमच्यापेक्षा हलक्या माणसाकडे बघायचं बस. हलक्या माणसाकडे बघून जर चालला इतका आनंद आणि इतकं भर भरून तुमचं जीवन सुखी होणार ते बघा की यार त्याच्यापेक्षा मी किती बरं आहे रे असं म्हणायचं. बघा तर ट्राय करू जमतंय का नाही ते. मोठ्याकडं बघितलं तेवढं होईना आणि करण्याच्या कोशिशीत काही बीट होईना. आता काल परवा एक माझ्या गळ्याला पडून रोडलेलं महाराज मी प्रिंटिंग प्रेसचं दुकान टाकलं होतो म्हणला, रोज घरून डबा घेऊन येत होतो म्हणला, मस्त दुकान चुललेलं म्हणला, ओळखीचे लोक पत्रिका काढत होते म्हणला, रोज जायचं याचं जायचं याचं कशी बुद्धी आली की म्हणला उगं जाणं येणं करण्यापेक्षा बायको संघच राहू म्हणून गावाकडून बायकोला आणून ठुलू म्हणला. इलभर मी धंद्याला जावं म्हणला. संध्याकाळी आली बघा की तो का बघत बघत तिनं फलाट घेतलं, बघत बघत तिनं फलाट घेतलं, देखतच घेतलं आणि आपण तसेच हा गावाकडलं शेतीकडून फलाट घेतलो म्हणला. पुन्हा दुकानावर आलं की बघत बघत बांधून काढलं, बघत बघत बांधून काढलं, होती ते जागा फिका कटिलून बांधकाम चालू केलं म्हणला. पावसाळ्यापासून म्हणलो म्हणलं आता पत्र टाकून आहे लगेच तारस टाकावून लगेच तारस टाकाव फिरू लागलं म्हणलं. इलभर ध्यानच म्हणला, इलभर फिरू लागलं बघून येऊ लागलं. संध्याकाळी किती लागलं शेत विकलो गावाकडलं घर विकलो कसं तर स्लॅब टाकलो म्हणला. मग म्हणला गिलावा गिलावा गिलावा, मी म्हणलं थोडं थांब म्हणलो म्हणलं नाही नाही उगा हातासगटच होते हातासगटच होते म्हणून याचे काही पैसे याची काढलो म्हणलं आणि गिलावा चालू केलो. मस्त फरशी फिशी सगळी झाली म्हणलं आणि असल्या घराला टी व्ही राहावं लागते बघा आणि असल्या घराला टी व्ही प्रिंटिंग प्रेसचं दुकान नावानं लिहून दिलो म्हणलं आणि टी व्ही घेतलो म्हणला. सगळं बांधकाम झालं म्हणलं महाराज 3 लाख लोकांचं देणं आहे म्हणला 10 रुपये शेकड्याचं. आता सगळं चिकलोय म्हणलं आता लातूरला अपशेटवर आहे म्हणला महाराज. रोडलेलं माझ्या गाळ्याला पडून याचच कटना झाले म्हणला महाराज आता पोरीचे लग्न कशानं करू. इमानदारनं महाराज म्हणला घर बांधलं तेव्हापासून एकदा बी घरी झोपलो नाही म्हणलं. आता घर तिलाच हवाली केलो म्हणलं. म्हणलं असं कसं इतकं कसं घाट्यात आलं म्हणलं आता काय सांगावं म्हणला. ही आवा आणलो नसतं तर माझं असं झालं नसतं म्हणलं. आता कसं करू हो महाराज म्हणला काही राय देताव का लय उशिरा आला असं म्हणलं तू माझ्याकडं. बांधकाम चालू करण्याच्या आधी तू सुरू केल्या केल्या जर माझ्याकडं आला असतास तर तुझ्या बायकोला सगळ्या झोपडपट्टीनं हिंडीला असतो म्हणलो. कोरड्याचं इथं इथं रचून आहेत का नाही लोक मग तुझ्या बांधकाम केलेले दगड भीती आहेत की बसके गुणानं म्हणलं असतो म्हणलं. सगळं खपील असं ना आता राय विचारायला असं म्हणलं आता काय राय. अरे तुम्ही कसे तर कोण्यात घरात आहे पण कोरड्या इथं रचून राहिलेले काही लोक आहेत की नाही मग त्याच्यापेक्षा बिनगिल्याच्या घरात काही तुम्हाला काय हाल आहे म्हणालो. तसले बघायचे त्याच्यापेक्षा तर मी बरा म्हणून चला मी काही सांगून चालणे उद्या तुमच्या जीवनात ह्याचा लाभ आहे. प्रत्येकाने आपल्या पाठचं बारकं माणूस बघायचं बस. मोठ्या लोकांचं ध्यानच ठेवायचं नाही मोठं होतच नाही आणि मोठ्याचं ध्यान ठेवल्यास तुमच्याकडे काही राहत बी नाही. बस बघा जीवन सुखी तुमच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान लहान किती लहान म्हणलं त्याच्यापेक्षा लहान. तुम्ही किती जोर काढला तर श्रीमंत होऊ शकत नाही. तुमच्या तुमच्या पुरती श्रीमंत व्हा पण त्याच्या पुढे जाईल म्हणून स्पर्धा करायचं. कारण लहान माणसाच्या लहान माणसाकडे बघून माणूस चलू लागलं आनंद मानते. मी सुद्धा बऱ्याचशा गोष्टीमध्ये जाव देवा तिकडलं त्याच्यापेक्षा मी बरं आहे का नाही. अहो कोरोनात बरेच महाराज मिळे त्याच्यापेक्षा मी बरं आहे का नाही. बसून का कीर्तन करणार पण हाय का नाही. मी उभं टाकून करणारे मेले त्याच्यापेक्षा आपण मी कोणत्याही गोष्टीमध्ये कधी असं हाय लेवलला गेले लोकांच्या नादी लागत नाही. मी विचार करतो कोणी काही असं करावं काय नाही
आपल्यापेक्षा ती आहे ना, त्याच्यापेक्षा पण बरंच आहे असं म्हणतो. तुम्हीसुद्धा तुमच्या जीवनामध्ये हे वस्तूचा उपयोग करून घ्या, कारण आपल्यापेक्षा दुनियात बक्कल राहणं आहे त्याच्यापेक्षा. ससंसुद्धा एकदा जीव द्यायला गेलं ना, बसल्या बसल्या म्हणलं मेलेलंच बरं आहे म्हणलं, काही माझ्या वाचण्यात कळा नाही म्हणलं, कुत्रं बी मलाच दामतालं आहे म्हणलं, मांजर बी मलाच दामतालं, मी सगळ्यापेक्षा लहानच आहे म्हणलं, सगळे मोठेच आहे तर म्हणलं, सगळ्या पुढे मलाच घेऊन जावं लागलं आहे म्हणलं, दुनियात माझ्यापेक्षा बारकं कोणीच नाही म्हणलं, मरून गेलेलं बरं आहे म्हणून निघालो तळ्याला जीव द्यायला. पळत 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 गेलं, आता तळ्यात जीव द्यावा म्हणतात त्या तळ्यातल्या बेंडकुळ्याहून कडेला बसल्या होत्या. ह्या सशाला बघितलं डुपकून उठून पाण्यामध्ये उडी टाकली. अरे ससं म्हणलं मला बी भ्यालीत की होऊन म्हणलं, माझ्यापेक्षा बारकी आहेतच की दुनियामध्ये म्हणलं आहे, काही मरायची गरज नाही मला, आपल्याला भ्यानारे बारकी आहेत दुनियामध्ये म्हणलं. गेलं ससं वापस, टोका ते ससं आजूक आहे मेलं नाही. आपल्यापेक्षा लहान आहेत गडे म्हणलं तर जगण्याची उमेद आली त्याला. बस पडे गुंता रोटिका, पडे गुंता रोटिका, पडे गुंता रोटिका, पडे गुंता रोटिका, पडे गुंता रोटिका. लेले तुंते तालू जाता, पडे गुंता कोटिकाई, तुम्हाला ह्याच्यातली एक 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 संतांनी सांगितलेले मार्ग तुम्ही ट्राय करू करू बघा, तुम्हाला किती तर लाभ होते. बस म्हणून अशा प्रकारे मार्ग दावून गेले आधी, जात असताना असे मार्ग सांगून गेले. बस आता लोक म्हणतील महाराज मार्ग दावून गेले, मार्ग दावून गेले जे म्हणाले तुम्ही, हे कुठं दावून गेली थी हे आता तुम्ही सांगा, हे कुठं दावून गेली थी? दावून गेले दावून गेले म्हणाला तुम्ही, गेले पण कशा दावून गेले म्हणालो? हे संतांनी मार्ग दाखवले म्हणजे हे ग्रंथ जे आहेत का नाही, मार्ग सांगून गेलेलेच आहेत. त्यांनी सांगितलं बाबा आम्ही आता फिरून फिरून किती गाव फिरणार आहोत, मी सालाच्या काठी किती फिरत असं हजारे गाव फिरून जोर काढून, त्याच्या पलीकडल्या लोकांची काय वाट आहे? मला सांगा पेपर जर निघाले नसते एवढ्या बातम्या दुनियेत पसरत होत्या का? तोंडानं सांगत किती माणसं गाव सांगावं गावावं, पण हे पेपर जे काय म्हणतात ते पेपरच की पेपर असे निघालेत एका तासात पूर्ण भारतात बातमी. तसं संत महात्म्याने विचार केला, आपण किती गावं फिरली तर दुनिया संपत नाही, त्याच्यासाठी अव काही ग्रंथ म्हणजे ते नाही वार्तापत्र आहेत ग्रंथ. बस सगळ्या संतांनी जे ग्रंथ लिहिलेत का नाही ते मार्ग सांगून गेलेलीच आहेत. बस ज्ञानेश्वरी, ज्ञान ईश्वरी, ईश्वरानं सृष्टीमध्ये जेवढं तयार केलेलं आहे तेवढं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यात भरून ठेवलं आहे. असं असं केलं असं असं होईल सगळं ज्ञानेश्वर महाराज. हे लोक म्हणते शोध लावला शोध लावला, ज्ञानेश्वरी बघून करून बघितलं ते सक्सेस झाले. बस कसलं बी पितळ 40 वाऱ्या तुम्ही तापून मळ काढून टाकला की सोनं तयार होतंय. सोनं तयार करायचं सांगितले मध्ये, पितळ तापवायचं मळ काढायची पुन्हा टाकायचं, मळ काढायची थंडवायचं पुन्हा, असं 40 वाऱ्या पितळ तापवायचं, मळी आलेली काढून टाकायची, थंड झाले की पुन्हा तापवायचं, 40 वाऱ्या तापून मळ काढली की उरलेलं स्वर्ण. जर्मल 40 वाऱ्या तापलं तापलं मळ काढून टाकलं की उरलेली, हे शोध लावले त्याच्यातून सांगितलं की तिथं त्याचे शोध लावून गेले त्यांनी प्रत्येकाचे. या लाईटीचा शोध ज्ञानेश्वर महाराजांनीच लावलेला आहे. असा असा दाब दिला की बरोबर फुल्या झडतील आणि त्याच्यापासून विद्युत तयार होईल. बस हे कसं झालं आहे, आपलं आपल्याला सुधारण झालं आहे ते सांगितलेले मार्ग कोणी बघायलाच तयार नाही. आता हे रामायण, आता रामायण जे गावोगाव चलतं आहे, आता हे रामायण लावण्याचा उद्देश काय आहे? रामायण लावलं म्हणजे काही तुमच्या मनाने काही देव भेटावं देवाने याव ह्याच्यासाठी नाही. संतांनी एक विचार केला, एकदा सगळी गोष्ट लोकाला कॅच करणं होत नाही, रोज थोडे 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 आधे वाचवितील, संध्याकाळच्या ऐकतील आणि दिवसभर त्याचा वापर करतील. हे ग्रंथ जे आहेत का नाही
उग वाचवायचे मोठमोठ्याने आरुळ्या करून सांगायसाठी नाहीत, बघायचं आणि वागायचं. आज संतांचं एकच म्हणणं होतं, संध्याकाळी सुना येतील, रामायणात निघल, सीतावनवासातून आल्यानंतर नीतिनियमाप्रमाणे सासूच्या पाया पडायला गेली. सासूच्या पाया पडायला गेल्यानंतर ती खिसकली. खिसकल्यानंतर सीतामाय, सासू खिसकली तर आपण गपच राहणं चांगलं असते, हे चांगलं आहे म्हणून गप राहिली सीता. सुनाय म्हण त्याला, खरंच पहिल्यापासून साता खिसक त्याचंच. सीता माय मुकाट्या बसली होती, माय आपण मी मुकाट्या बसावं, रात्री ऐकत याल आणि सकाळी चालू करत्याल, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आता शक्ती शक्ती माहीत आहे का तुम्हाला, शक्ती लावतात की? आता शक्ती कशासाठी आहे संतानं काढलेली? हां, आता तुम्ही शक्ती जे लावा लाव कशासाठी लावा लाव, काय त्या शक्तीमध्ये? आणखी मला मेळ लागला नाही बाबा, लोक शक्ती का लावाली इतकी, कशासाठी आहे की शक्ती? काय नाही, शक्तीचा संतांचा एकच उद्देश होता. शक्तीला गेलेले लोक विचार करतील, लक्ष्मणाला शक्ती लागली, राम दिवसभर आठवण करून रडत होते, मला काय भाऊभावाचं माया होती एकमेकाला, हे दोघं सख्य भाऊ होते का? सावत्र सावत्र भावाभावाची जरी एवढी माया होती, मायाला आम्ही सख्य असून मारामाऱ्या करून घ्याला, शक्ती ऐकतेल. आणि भावाला म्हणते, दादा काल परवा आपण जे मारून घेतलं ते लई चुकलं म्हणला, का? आज शक्तीमध्ये निघाल तर म्हणला लक्ष्मण सावत्र भाऊ होता, त्याच्यावर गेला तिथं राम, आता वाचून काय करू, माझा भाऊ गेला म्हणून घरघरा रडू लागला. सावत्र असून एवढे एकमेकाला मानून रडू लागले, आपण तर सख्य आहो की दादा, जरी झालं तर दादा चूक झाली, आजपासून आपण एक होत म्हणून गळ्याला पडतील आणि एक होतील म्हणून ती शक्ती ऐकायची असते. त्याच्यासाठी शक्ती केली आहे, इळव शक्ती ऐकावं आणि सांच्या पारी गेल्यास भावाला म्हणाव, मी शक्तीला घेतो, तू माझा धुरा कस काय चालला, चल ये आता बघा, हेच निघालतं का शक्तीमध्ये? पण भावाला ठोका जाऊन गाव का, प्रत्येक ग्रंथ हे तुमच्या वागण्यामध्ये आणण्यासाठी असते. लोक म्हणते काय काय रामायणामध्ये, का ग्रंथामध्ये तुम्हाला झोपेतून उठल्यास कुणीकडे तोंड करून बसावं लागतंय, जेवायचं कसं, सासरवाडीत मांडी कशी घालायची, इथून अक्कल शिकवलेली आहे. घर सोडून दुनियात फिरायचं असल्यास कसं फिरावं लागतंय, कसं आहे संतानं इतकी बारीक बघितलेली आहे, तुम्हाला बघणं होईना. एक माणूस रामायणाचार्य होतं, फक्त आंघोळीच्याच टायमाला रामायण त्याच्यापासून बाजूला ठेवायचं त्यानं, पुन्हा सतत असं रामायणाच रेल्वेला जाऊ लागलं. दोघं नवरा बायको होते, एक ऑफिसर बायको दोघं जण, मग रेल्वेला यायला उशीर होता, ते नगरा बस असे बाकड्यावर बसले होते, तो रामायणाचार्यानं रामायण काढलं असं वाचित बसलं, ते साहेब तिकडून आलं, काय आहे म्हणलं, हे रामायण आहे म्हणलं, चायला गावात बी निम्याला तो झोप येऊ दे ना, आणि तू कशाला आणला सीता म्हणलं, ते फेकू तिकडं, साडेसाती नसलेली म्हणलं, काय त्या रामायणामध्ये उगं घेऊन येतो म्हणलं, तो बाडवडी करून इथे बसलास का म्हणलं, पक्क इचकून येतो. ते म्हणलं तसं नसतंय साहेब म्हणला, अरे घरी ठेवी किती तर मंदिरामध्ये नेऊन सांग, काय मंदिरात ठेवायचं नाही म्हणलं साहेब, संघ ठेवावं लागते म्हणलं, हे का आहे राम काय त्याच्यामध्ये म्हणलं, जीवनातलं सगळं ह्याच्यामध्ये आहे म्हणलं, असं म्हणून तिरस्कार करू लागलं. हे दोघाची कुरबूर झाली जरा, इतक्यामध्ये रेल्वे आली, रेलवे आली की महाराज टंगून उठ टाकून डब्यात गेलं, साहेबी गडबडीनं डब्यात गेलं, बायको खाली राहिली आणि गाडी हल्ली, ते मधून म्हणा हे हे म्हणाले, ते महाराज म्हणाले की तुझ्या बापाच्या घरची रेल्वे नाही, हा थांबायला जेव्हा किरकिर करू लागलं, महाराज म्हणला अक्कल नाही तुला म्हणला, रामायण वाचला असता असतं तुला असली येळच आली नसती म्हणला, बेकोबा कुठला नाला उतर म्हणला, पुढल्या दुसऱ्याला गाडी दे बायको, त्या म्हणला उतर खाली म्हणलं, इकडे खाली बायको राहिली म्हणून गर्दा करायला असं म्हणला खाली, म्हणून दुसऱ्या स्टेजवर त्याला खाली उतरलं, उतरल्यास आता रेल्वेला उशीर आहे म्हणून बसित म्हणला, रामायण वाचलं असतं असतं अक्कल तुला आली असती म्हणला, जरा वाचू ह्या द्या म्हणून पानं उचकिले, रामायणात काय म्हणून भांडायला असं म्हणला, मला वाच म्हणलं, हे म्हणून त्यानं वाचलं, रामचंद्र प्रभू सीता वनवासाला जात असताना वाटेमध्ये गंगा लागली, त्या गंगेमध्ये नावेतून बसून राम आणि सीतेला पलीकडे जायचे होते, नाव पाण्यावर उभी होती, नाव हलण्यामध्ये नावेत बसताना रामाने अगोदर सीतेला बसविले.
नंतर आपण बसले, कारण बाई अवसानानं कमकुवत असते. चलत्या वाहनामध्ये विचार करून अगोदर शेतीला बसविले, गडी काय गाडी चालू झाली तरी पाईप धरून लोंबकळं जाऊ शकतो. त्याच्यासाठी रामाने सीतेला अगोदर नावेत बसविले आणि नंतर आपण बसले की नावं चालू. गदड्या हे जर आद्या वाचविला असतास तर आधी बायकोला डब्यात बसून पाईप धरून डोम करत आला असतास. बेखोबा म्हणला, बायको घेऊन घर सोडल्यास वाहनात कुणाला आधी बसवावं लागतंय रे रामायण सांगते. नालाय का बायको घेऊन निघालास, मग प्रवास कसा करावा हे रामायण सांगते म्हणला. मला रामायणात प्रवासाचं बी का, हां लईच भारी रामायण जाते, हां भारी जाते म्हणला. मला एखादं झकास रामायण आणून दे की म्हणला, हे झकासच आहे मला जाय घेऊ का. विठाला का कोणतं नाहीत ग्रंथामध्ये सांगितलं. आता मी जन्मभर जर सांगत बसलो तर नाही सरायचा. आता असे कित्येक मार्ग आहे ठेव का उजड जे तो सांगत बसलं तर असल्याच क्वालिटी आहे त्या सगळ्या बघा. हे करा ते करा, हां सांगा. नाही तुम्ही मग पाय काय तयार आहो, पण आम्हाला माल पुरवणे आणावं लागतं की सगळे एकाच कीर्तनात सांगून दुसऱ्या बाजूला बोलली जास काय गोट्या खेळत बसाव का. आता इतके मार्ग सांगितले, ह्या मार्गाचा कुणाला उपयोग होणार नाही सांगा. आज एवढ्या टायमामध्ये तुम्ही एवढे मार्ग ऐकले, एक तर माणूस सांगू शकेल का की आजचे संतांनी सांगितलेले मार्ग मात्र माझ्या उपयोगाचा एक तर आहे असं म्हणतील. कारण संतांनी तशी सोयच करून ठेवली की येण्याची पण ती चालू झाली. असे भरपूर आपले जीवन आवश्यक जे जगामध्ये कसं चलावून सुखी जीवन कसं जा असे भरपूर मार्ग सांगितलेले आहेत. आता किती सांगितले तर मार्ग तेच आहेत. आपलं 2 तासाचं बोलणं होतं हो का, 2 तास संपल्या. त्याला काय वेळ आहे फट 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 सांगायला. बिन घड्याळ्याचा माणसाला म्हणा तसं बिन घड्याळ्याचा. तरी माझ्या हिशेबाने टाइम जरी झाला असला तर आणखी एक मार्ग आला आहे लक्षामध्ये तेवढा सांगतो. टाइम जरी झाला असला तरी एक मार्ग कसं आहे, जसं जसं ध्यानात येईल तसं तसं सांगालो. पण आता मोप टाइम जरी झाला तर एक ध्यानात आला असा जर नाही सांगू तर आता हेच माणसं आणि हेच विषय कठीण आहे निघणं. आता मी हे विषय सांगेन मी कुठं, तुम्ही नसता बस तुमच्या देखत सांगायला जाऊ ही विषय निघायचा नाही. मग योगायोग असल्याबद्दल एक आता ध्यानात आला आहे की संतानं आणखी काय मार्ग सांगितला त्याच्यातला. जरी टाईम जरी झाला असला तर 5-10 मिनटं इकडे तिकडे झालं तरी कुणाचं लग्न टायमाला लागले. आणि जरी कोणी म्हणला टायमाच्या पलीकडे महाराजांनं सांगितलं म्हणलं तर तुमची तर कुठं टाळूपाळ आली आहे कमी जास्त झालं तर म्हणालो. तर कोणता संतांनी मार्ग सांगितलेला आहे कीर्तनाच्या शेवटला, एक मार्ग सांगतो सगळ्यांना, एकदा टाळी वाजवून भजन करा. संत महात्म्याने सांगितलं निव्वळ तुम्ही सांगकामे बनू नका म्हणले.
प्रसंग पाहून वागायचं शिका, प्रसंग पाहून। सगळ्या गोष्टी स्कूलमध्ये नसत्यात, सगळ्याच गोष्टी घरी बसून अनुमान काढता येत नाही। चलत असताना इथं कोणती गोष्ट शूट होत्या, कोणत्या गोष्टीपासून आपण बल होतं आहे, तेवढ्या तेवढ्या गोष्टीपुरतं तेवढं प्रसंग अवधान वागायचं शिका। बस मला सांगितलेलंच आहे, निव सांग कामी माणसं धोका खातात। आता घरी बसून कोणी म्हणतंय दमानं जाय रे बाबा, पण दमानं गेल्यास महागली गाडी हाणते एखाद्या टायमाला, जोरात मी जावं लागलं काय सांगतं, सांगण्याचा काय उपयोग होतो त्याचा। म्हणून संतांनी प्रसंग पाहून वागा, कोणती गोष्ट कोण्या टायमाला बरी होते त्याच्यापासून काय आपलं चांगलं होतं आहे। कायदे बी आहेत हो तसे, आता वाहनवाल्याला सांगितलं कायद्यानं वाहने नेहमी डाव्या बाजूनं चालवायचं, कायदा आहे बरोबर आहे की कोण नाही म्हणाले, पण डाव्या बाजूनं वाहनं चालवायचं खरं जरी असलं, डाव्या बाजूनं वाहन निघालं पुढून काठी टिकी टिकी टिक माता राहिलं रांगतली करू आलं, आता कसं करावं आहे ते बरोबर, पण प्रसंग उद्याकडे घ्यावा लागतो। आपणही पत्रिकेत खाली लिहितो की वेळेनुसार कार्यक्रमात बदल करण्यात येईल असं लिहितात, म्हणजे एखादं महाराज कोणतं दुखण्यानं पडलं तर दुसरं उभा करायला मुभा। काही लोक म्हणतात मग कशाला येतो, म्हणलं येतो म्हणलं तो उभं होतं, आता पडलं असेल दुखण्यानं प्रसंग आहे की त्याचे, कोणत्या प्रसंगाला काय येईल ते सांगता येत। मग प्रसंग फावून वागायचा कुठेही, लबाड बोलून जर एखाद्याचा जीव वाचत असला खुशाल लबाड बोलायचं, लबाड बोलणं पाप आहे, पण तू लबाड बोलल्याचं जीव वाचत असला तर ती पुण्यच आहे। आता एखादी खाटकाच्या जवळून गाय निष्टली, खाटीक विचारला गाय गेली का, आता इथं धर्मराज होऊन जमत नाही, सरळ तुम्ही काय म्हणावं लागेल नाही गेली, लबाड कसं बोलावं पाप होईल की गायीचा जीव वाचलेलं पुण्य त्याच्यापेक्षा भारी होतं की। सदाच लबाड नाही प्रसंग बघू, खरं बोलून बी एखाद्या टायमाला कुणाचं वाटोल होत असलं तर खरंही बोलायचं नाही। लबाड बोलण्यापासून पाप होतं आहे, पण प्रसंग बघून चला, प्रसंग बघून, कारण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्या प्रसंगाला त्याच केल्या तर जमते न तर फिसकून जाते सगळं। बस पोराला बापानं सांगितलं होतं एकुलता एक आईस, कुठे गेलं तर लोकांच्या डोळ्यात आला असं म्हणजे आपली संपत्ती देखवणा दिवस मावला की घरला यायचा, तसं कसं हो बाबा म्हणलं लांब कामाला गेल्यानंतर टायमाला कसं येणं होईल, मग दिवस मावलं तिथं मुक्काम करायचा करतो म्हणला, शिव म्हणजे पाय, बापाचे पाय शिवून माईचे पाय शिवून देवाची शपथ महादेवाची विठ्ठलाची शपथ वाहून सांगतो, बापाचं वचन मला मोडायचं नाही, दररोज फिरन पण दिवस मावलं तिथं मुक्काम करीन। निघालं फिरत 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 युळवर चललं 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 चललं, एका नदीतून असं घुसलं भर धारत गळ्यातल्या पाण्यात गेलं की दिवस मावळला। आता हो महादेवाची शपथ इथं मुकाम करावं, शपथ वाहताना माहीत होतं का इथं जाईन म्हणून, जरी असलं तरी पुढे तर थांबाव नाही तर मागत, प्रसंगानुसार चला। काही काही रूढी पडलेले आहे दुनियामध्ये, विनाकारण रूढी पडलेले येतात। पहिले लोक म्हणजे चलतच आलेलं आहे, त्या कालामानावून ती रूढी पडलेली असते। आता मला सांगा, आम्ही पहिली रूढी मोडणार नाव म्हणलं तर तुमच्या साप्त्याला बुंदी होती पहिली, आता कशी बदलली म्हणालो, सगळे सप्ते मी खालेले इथे, भातसुद्धा नव्हता या सप्त्याला भात, कुटके लावायचे दुर्णाला। वरण म्हणलं की कुणाच्या तर एखाद्या दुर्णामध्ये दाळिंबी। जसे जसे माणसं जमतील तस तसे स्वयंपाकघरात पाणी वरणात टाकायला माणसं तयारच। मी सप्ते जेवलेले, मग आता आमच्या पहिल्यापासून आमच्या सप्त्याला पिवळ्याच्या भाकरीन पातळ वरण करतात म्हणलं ती येड्याच्या मापात काढतील की नाही, प्रसंगानुसार बदला। काही काही लोकांनी एवढी डोकेदुखी केली, आता म्हणजे बघा देवाकडे तोंड करून कीर्तन पाहिजे इकडे नाही, तर आता मी काही काही ठिकाणी काय पहिलं काय होतं लोक कमी जमत होते म्हणजे देवाकडे तोंड करून होतं, आता मी काही लोकांना म्हणलो असं तोंड करू, हे देवाकडे कुठं पाच जमते का, पहिल्यापासून आमच्या इथं असं नसतं काही नाही, तू एक शहाणा निघालास असं मला म्हणले। मी म्हणलं पहिले लोक कमी होते, नाही पहिल्यापासून आमच्या देवाकडेच तोंड करून कीर्तन आहे म्हणले, असू द्या की म्हणलं मी असं असं बसलो समजा देवाकडे पाठ होईल मजी एकट्याची, पण तुमचे सगळ्याचे तोंड होते की म्हणलं इकडं, आता मजेच एकटं तोंड देवाकडे होते तुमच्या पाठी कुंकड आहेत, आता आता एवढ्या लोकाच्या पाठी देवाला खपाल्या आता मजीच कशी एकट्याची खपाल, मी एवढं देवाचं काय वाईट केलं, बघ समजून सांगितलं लोकाला तसं काही बी नसतंय रे, स्पॉट कसा चांगला आहे बघू द्या मला, भांडणं करून करू बाबा तुमच्या पायापासून तुमच्या गावालाच येणं म्हणणं,
कसं होऊ लागलं भरमदात कीर्तन, पाठीमागं लोक आहे, कुंकळी लोक बसू लागले, असं करू म्हणलं कीर्तन, देवाकडे कशी पाठ म्हणली, ह्या रूढी आहेत पहिल्या रूढी. आता पोरीचं लग्न झाल्यानंतर भात खाला म्हणत होते पहिले, होताच भात. लग्न ठरलं म्हणलं की गूळ आणि तांदळाचा भात. बुंदी दिवाळीलाच होती हो, मध्ये अलीकडे नव्हतीच ती, म्हणून गूळ टाकला आणि तांदळाचा भात केला, पोरीची सोयरी ठरली. आता भात खाला म्हणल्या शेजारी केलं तर सोयरी पण राहील का म्हणाल. जसा जसा काल बदलत प्रसंगानुसार, एक कायमचा दोस्त कोणताच नाही आणि कायमचा शत्रू कोणताच नाही. येळ प्रसंगाला दोस्ताला बी लांब करावं लागेल, येळ प्रसंगाला दुश्मनालाही जवळ करावं लागेल. बस एखाद्या गावाने निर्णय घेतला, तुला गावामध्ये बिनविरोध सरपंच करताव, फक्त एवढं माणूस तुझ्याजवळ येऊ देऊ नको, कसं करावं? कॅन्सल बी करावं लागेल. हां, लय बी दोस्त असला तर गाव आपल्याशी होत असल्यास कॅन्सल बी करावं. काय बी होऊ जा, माझा दोस्त सोडणार सुख आहे, त्याच्यात माझं कधी जमत नाही. प्रसंगाला त्याच्या संगही मिळून घ्यावं लागेल, जुलतं मिळते घ्यावं लागेल. वक्तपडे बाका गदे कुकणा काका, कारण सगळं चलत आले. आता पहिलं कोण्या महाराजाचं, कोण्या मठपती महाराजाचं की कांदा खाल्याचं पोट दुखत असत. शिष्याने म्हणले, आमचे गुरु महाराज कांदा खात नाही, कांदा हा निश्चित असतो, त्याचं पोट दुखत होतं म्हणून ते खात नव्हतं. कांदाचं तसा हे मोकार असता तर आयुर्वेदिकाने सांगितलं नसतं, 70 भाज्याचं काम एकटा कांद्याचं करते म्हणलं त्यानं आयुर्वेदिक सांगते, एवढा कांद्याचा उठाव झालाच नसता. मग कांदा निश्चित कुण, त्या महाराजाला काही तर झाल्यालं, कांदा खाल्लं की काही तर होतं असेल. त्यानं शिष्याला सांगितलं, मी कांदा वर्जे केला, कांदा निश्चित आहे, ते मला चालत नाही, गुरुजी आमचे खात नव्हते, मान्य सोडला. तिची वैयक्तिक अडचण आहे, रूढी आहे पहिलं का आहे, म्हणजे रूढीच आहे तर सगळ्या दुनियात रूढीच आहे सगळ्याचा, असं चल झाले. ते प्रसंगानुसार बदलले पाहिजे. आता पहिले असले धोत्र नव्हते, पहिले ते उपरणे पंचे होते. मग एक बामण काय करायचं, ते पंचा गुंडाळायचं आणि खालून घेऊन इथं खवलं की उग काष्टा थोडा खवायचा इथं, म्हणजे ते पुरतच नव्हतं इतकं खवायचं. मग पाटावर पूजेला बसलं आणि असं मांडी घातलं की ते ताणून ते खवलेला काष्टा निष्ठायचा खाली, देवपूजा करायची. रोज पोरानं बघायचं ती. मग ते म्हातारे मिळून पुन्हा हे नऊवारी धोत्र आले, मग ते मिरवणा घालायचं मस्त, नेसायचं नेसायचं, पूजेला बसलं की हातानं काष्टा फेडायचं आणि पूजा करायचं. असं का बापजाद्यापासून असं चलत आलं आहे आमचं, काष्टा करूनच पूजा करतात. त्याचा फिटत होता रे त्या अडचणीनं. आता तुला चांगलं धोतर आहे की म्हणा, निव्वळ सांग का, मी निव्वळ गुढीत दरीत बसायचं नाही प्रसंगानुसार. आज मी तुम्हाला सांगलो ना, दुश्मन बी असला तुमचा, तुमचा दुश्मन जवळ केल्यापासून इकडे एखादं जर भलं कोणतं काम उठत असलं तर त्याला बी कट्टर वैरी बी असला आणि ते तुमच्याशी केल्या जर इकडं मोठं काम उठत असेल तर वैरीसुद्धा. प्रसंग आहेत प्रसंग, कसं वागावं लागतं कसं संतांनी सांगितलं. उंदराचा दुश्मन मांजर, घुबड, मुंगूस, हे तिघही उंदराला मारतात. परत मांजर घुबडालाही मारते, मुंगसालाही मारते, उंदराला, सगळ्याचा बॉस मांजर. मग उंदीर असा पळत निघाला त्याच्या मग मांजर लागलं, घुबड एक लागलं आणि मुंगूस एक लागलं. पुन्हा मांजराला बघितलं की घुबड आणि मुंगूस थांबलं, अरे बापरे मांजर आहे म्हणलं. ते उंदीर गेलं बिळामध्ये, मांजर तोंडाला बसले असं, तिकडं घुबड आणि मुंगूस दबा धरून. उंदीर बसल्या बसल्या म्हणाले, दुश्मन दुश्मन म्हणलं होतं काय खरं नाही आता आपलं भाई, चौकड आपले दुश्मनच आहेत म्हणून मध्ये बसलं बाहेरच येईना. आता विचार केला मान उंदरानं, एवढे दुश्मन म्हणल्यास आपलं जगणं काही शक्य नाही, काही तर करावंच लागेल ह्याच्यामध्ये, ते विचारामध्ये. मग मांजरानं विचार केलं, मला बघूनच उंदीर येईना झाले, गेल्यावून करावं, बाहेर आले कुचलाय ते, म्हणून असं तोंड फिरविलं पळायला गेलं. ते एका शेतकऱ्यानं वागूर लावलं होतं, पळाय गेलं ते वागूरच दिसलं, जे गेलं तर गुंडाळून पडलं खाली. बस ते घुबडालाही माहीत नाही, मुंगसालाही माहीत नाही. उंदरानं बघितलं, हसलं म्हणला, पडलंय एक म्हणला जाय. मग आता ह्याच्यानं तर काही होत नाही, असं गुंडाळून पडले म्हणून हळूशी उंदीरजवळ आले. मांजराला म्हणाले, भाऊ लय वाईट येळ आली म्हणला तुम्हाला, लय बेकार झाले गो तुमचं म्हणला. कसं काय,
आता इथं एक शेतकरी आहे म्हणला, रोज 2 वाजता येते म्हणला, जाळ्यात पडलेलं कापीत आहे म्हणला, तो का त्या झाडाखाली चुलून एक भोगून आहे म्हणला, 2 वाजता शिजून खाते म्हणला, आता 12 वाजलेत, 2 वाजता येते म्हणला, तुम्हालासुद्धा कापीत आणि शिजून खाते, लई वाईट झालं. मग मांजर बी रोंगल्यालं, म्हणायला लागले, भाऊ कसं करावं लागलं, भाऊ आहेत का ते, भाऊ कसं करावं काय नाही, आता बघावा दुश्मनाला असली येऊ नाही, भाऊ लई वेळ वाईट लागली, कसं करावं मग. उंदरानं म्हणला, भाऊ मी दिलेली राय पडते का म्हणला तुम्हाला, हो मी तुम्हाला ह्या पेचातून काढतो, संकटातून काढतो म्हणला. आता आपण एक होत म्हणला, आपलं बाप जाड्यापासून दुश्मनी आहे, मी तुम्हाला ह्या जाळ्यातून काढतो, शेतकरी आणि याच्या आधी वाचवतो म्हणला. मग ह्या 2 कडूचा काटा काढतो का म्हणला ह्या दोघाचा. मांजरानं म्हणला, दोस्ता 100-105% इमानदार म्हणला, मी तुझं वचन पाळतो म्हणला, मला फक्त एवढ्या तू वाचव म्हणलास. झालं गेलं आपण विसरून जाऊत म्हणलं, आपलं कधी जमलं नाही, पण एवढ्या मोक्याच्या टायमाला मला मदत कर, मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे त्या दोघाला मारतो म्हणलं. बस उंदरानं म्हणलं, इमानदार इमानदार खरं खरं सत्य, दोघांना शपथ व्हायल्या. मग उंदरानं शपथ व्हायल्या व्हायल्या, करं 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 जाळं कातरलं, सगळं जाळं कातरलं की मांजर मोकळं झालं. आनंद झाला भाऊ म्हणला, मागलं सगळं विसरून गेलो म्हणला, लई मोठी मदत केलीस म्हणला, पण तुझ्या वचनात आहे म्हणला, मी दोघाचा काटा काटतो बक्कन म्हणलं. मांजर गेलं तिकडं, मुंगसालाय मारलं आणि घुबडालाय मारलं, दोघाला मारून मांजर परतलं की उंदीर पुन्हा बिळात जाऊन बसलं. आलं मांजर आणि तोंडात उंदराला म्हणाले, तोंडाला बसून, झालं तुमच्या म्हणण्यानं दोस्ता, दोघालाय मारून आलं म्हणला, ये आता झाडाखाली आपण मस्त गप्पा करीत बसवतो. उंदीर म्हणलं, नग का तू कोणता इमानदार आहेस, मलाय मार तूच म्हणला, तू मलाय मारणारच आहेस म्हणला तू म्हणला. नाही आपण दोस्त झाला होती तेवढ्यापुरतीच दोस्ती होती म्हणला, कायमची दोस्ती नव्हती म्हणला, मजावर येऊ आली ती म्हणून तुझ्या संग दोस्ताना केलो म्हणला, आता काहीच नाही म्हणलं, मी यायचं नाही मध्ये म्हणला, दस्ता संपला. काही कळालं का तुम्हाला हे सांग, येळ प्रसंगाला गुंडाला सुद्धा जवळ करावं लागते प्रसंग बघून. सदाच गुंडाची गरज नाही, पण एक गुंड जवळ धरल्यापासून जर 10 गुंडाची पाठ लागत असली, गुंडासंग दोस्ताना करा. आता तुम्हाला काय काय प्रसंग, कसे कसे प्रसंग येतात, तुमचे विचार करून चला. निवड घरून सांगितलं, माईनं सांगितलं, बापानं सांगितलं, कायदा तसा आहे, गुत्ता निघत आहे, कायदाही मोडावं लागते, कुणाचं वचनही मोडावं लागते, म्हणून तर संतांनी सांगितलं, समयो जाना समयो, प्रसंगानुसार लागणाऱ्या जरी काही गोष्टी असल्या, गरजेच्या जरी गोष्टी असल्या, तर समय पाहून वापरा बस. उग लागणार काही गोष्टी लागणारच आहेत, पण प्रसंगाला वापरल्या पाहिजे. उग आता ताटी बी लागत या म्हणून काही घरातल्या सगळ्या माणसाच्या ताट्या बनवून ठेवतात का म्हणाल, तर ताटी तर लागणारच आहे की, हां, मग जेवढी माणसं आहेत तेवढ्याच्या बनवूनच ठेवा की घरी. लागणार आहे पण प्रसंगानुसार वापरायचं असतंय. आता आपण म्हणतो का नाही, त्या पोराला एक फटफटी दिलो, बायकोला एक कुट्टी दिलो, मला बी गाडी, मग मोठ्या मोठ्या ताट्या बी करून ठेवायच्या, काय काय लागणारच आहे की. काही गोष्टी कोण्या प्रसंगाला, काही गोष्टी कोण्या प्रसंगाला, ह्याच्यावर आता तुम्ही एकच लक्षात ठेवायचं की आपल्यासाठी काय भलं होतं आहे ह्या प्रसंगाला. कायद्याची गरज नाही, शक्तीची गरज नाही, पण प्रसंग चांगला कोणता असेल त्या प्रसंगाला ते वस्तूचं वापरा. मार्ग दावून गेले आधी दया निधी संतते,
येण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, अशा प्रकारे संत महात्म्यांनी सांगितलेले मार्ग आहेत. या मार्गानं प्रत्येकानं चालायची खटपट करा, सुखी आणि आनंदी जीवन बनेल. उठो देवकरा आणि घनसरगाव बोला.